जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज आणि परम पूज्य श्री दत्तावधूत गुरुजी यांना शिरसाष्टांग नमस्कार। आजच्या कार्यक्रमात जे फेसबुक लाईव्हद्वारे व झूम मीटिंगद्वारे जे सहभागी झाले आहेत त्या सर्व सत्संतांचे मी नामसाधक समिती पुणेतर्फे स्वागत करतो आणि त्यांनाही आदरपूर्वक नमस्कार करतो। जंतुनाम नरजन्म दुर्लभम सर्व साधू संतांनी आपल्याला वारंवार हेच विविध प्रकारे सांगितले आहे की सर्व जीवजंतूंमध्ये प्राणीमात्रांमध्ये मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे। तो जसा दुर्लभ आहे तसाच तो अत्यंत श्रेष्ठही आहे। तर तो कोणत्या दृष्टीने श्रेष्ठ आहे? मनुष्य श्रीमंत आहे विद्वान आहे वगैरे वगैरे म्हणून नाही, तर तो बुद्धिमान आहे आणि तो आत्मसाक्षात्कार करून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो म्हणून मनुष्य जन्म दुर्लभ आहे। माणसाच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी फारच श्रेष्ठ आहे। पूज्य बाबांनी दासबोधामध्ये सांगितले आहे की न्याय वस्तूंचा अर्थ समजणे त्यांचे अंतरंग शोधणे अनेकातील एकत्व पाहणे शांताकडून अनंताकडे झेप घेणे या अफाट विश्वाचे नियम आकलन करणे वगैरे ज्ञानक्रिया फक्त माणूसच करू शकतो। श्री समर्थ दासबोधामध्ये नरदेह स्तवन निरूपण स्तवसामध्ये 18, 19 आणि 20व्या ओळीमध्ये हा नरदेह श्रेष्ठ का आहे ते सांगताना म्हणतात या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी जावे नरदेही येऊन सकळ उदरागती पावले केवळ येथे संशयाचे मूळ खंडवलं गेले। थोडक्यात नरदेहात येऊन पुष्कळ जण श्रेष्ठ व उत्तम लोकांस जाऊन पोहोचले तेव्हा या नरदेहाच्या श्रेष्ठत्वाबद्दल आता कोणास शंका राहणार नाही। भारतीय संस्कृतीमध्ये आत्मज्ञानाच्या दृष्टीने अध्यात्माला सर्वोच्च स्थान आहे। आत्मज्ञान मिळवणे हे जीवनाचे परमोच्च ध्येय आहे। भगवंताच्या प्राप्तीशिवाय समाधान नाही, त्याच्या प्राप्तीकरता संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते। म्हणूनच त्या दृष्टीने श्री महाराजांनी प्रपंचात राहून करण्यासारखे सोप्यातले सोपे असे नामस्मरणाचे साधन आपल्याला सांगितले आहे। नामाने भगवंताची प्राप्ती निश्चित होणार असे त्यांनी सांगितले आहे। पण ते साधन करताना आपल्या मनात अनेक शंका येतात आणि त्याचे निरसन करण्याच्या दृष्टीने हा शंका समाधानाचा कार्यक्रम गेले 15 आठवडे अव्याहतपणे चालू आहे। आपल्या सर्वांचे हे खरोखरच परमभाग्य आहे की परमपूज्य श्री गुरुजी आपल्याला पडणाऱ्या सर्व पारमार्थिक शंकांचे निरसन करत आहेत। हा सत्संग केवळ श्री महाराजांच्याच कृपेने शक्य आहे। आत्ताचा हा सत्संग देखील श्री क्षेत्र हेब्बळी येथून होत आहे। आता मी परमपूज्य श्री गुरुजींना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आजच्या सत्संगाला सुरुवात करावी। जानकी जीवन स्मरण जय जय राम। देहापरी चालवणी प्रपंच मुमुक्षु जनालागी अज्ञा चर्चा अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मेळवीति नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय सद्गुरुनाथ महाराज। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने तसे सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कृपेने जवळजवळ गेल्या 4 महिनेपासून म्हणजे मी इथे 16 तारखेला आलो तेव्हापासून बाहेर कुठे गेलो नाही। पण बाहेरचे वातावरण किती भयानक
आणि तापदायक आहे हे सगळ्यांना माहिती आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या तर्फेने म्हणजे वैयक्तिक आमच्या तर्फेने आमच्यासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो असे जर विचार केले तर त्याला एकच पर्याय आहे की आम्ही आपापल्या घरी म्हणा आम्ही जिथे असतो तिथे राहणेच त्याला एक म्हणजे पर्याय आहे। आम्ही कोणाच्या कुठल्याही संपर्कामध्ये न जाता आपण जेथे आहोत तेथे राहणे हे सर्वोत्कृष्ट सध्याच्या परिस्थितीप्रमाणे समाजसेवा आहे म्हणजे आणि समाजोपयोगी म्हणजे भाव आहे। पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही नाइलाज म्हणून जे आपापल्या घरी म्हणा किंवा आपण जिथे असतो तिथे राहणे असताना नाइलाज म्हणून अनिवार्यपणे आम्ही राहत असताना मग केवळ जीवन जगणे किंवा केवळ रुटीनमध्ये राहणे एवढेच आपल्याला श्रेयस्कर आहे का? त्याशिवाय लौकिकदृष्ट्या काहीतरी करू शकतो, व्यावहारिकदृष्ट्याही काहीतरी बसल्या बसल्या काहीतरी म्हणजे आम्ही या माध्यमातून म्हणजे मोबाईल म्हणा फोन म्हणा अमुक तमुक या माध्यमातून काहीतरी करू शकतो, पण जीवनभर तेच करायचं आहे। असे जरी नाही राहिलो म्हणजे नेहमीप्रमाणे आम्ही बाहेर वगैरे फिरत असलो जात असलो येत असलो तरीसुद्धा तेच करतो आहोत, पण अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा तेच करायचं म्हटल्यानंतर मग आपल्याला या परिस्थितीचा काय उपयोग करून घेतल्यासारखे झालं। माणसाचे जीवन म्हणजे असे बघितले तर दोन अंगाने चालत असतं, एक अंतरंग आणि एक बहिरंग। माणूस दोन्ही अंगाने जीवन जगत असतो आणि जीवनाचे जे काय सुखदुःख आहे ते त्या सुखदुःखांचा उपभोग करत असतो, पण माणसाचे जे बहिरंग जीवन आहे ज्याला आम्ही आपल्या ज्या जीवन जे सध्या आम्ही जगत आहोत त्या जीवनापेक्षाही म्हणजे आम्ही कल्पना करू शकत नाही एवढे खोल म्हणा खोल आणि व्यापक आणि गंभीर आणि उदात्त आणि श्रेष्ठ आणि आनंददायक जीवन आपल्या अंतरंगामध्ये आहे हे आपण विसरूनच चाललेलो आहे, विसरलं नाही आपल्याकडे लक्षच नाही। आपण त्या क्षेत्रामध्ये म्हणजे अज्ञानीच आहोत। जे जीवन आम्ही आपल्या इंद्रियांच्या द्वारा बाह्य जीव जगामध्ये आम्ही जे काय जीवन जगत आहोत वैज्ञानिक जीवन म्हणा वैज्ञानिक दृष्टीने पण आम्ही जे काय जीवन जगत आहोत ते सगळे काय आहे की इंद्रियांच्या द्वाराच चाललेलं आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे त्या इंद्रियांच्या द्वारा आम्ही काय करतो की त्याचे म्हणजे त्याचे जे काय अभ्यास करतो त्या वस्तूची त्या व्यक्तीची किंवा त्या परिस्थितीची आम्ही आमचे मन बुद्धी वगैरे त्याच्याशी तादात्म्य करून किंवा ते त्यात लावून आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि त्या अभ्यासातून जे काय आपल्याला ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन आम्ही परत काय करतो की आपले शरीर इंद्रिय आणखीन मन बुद्धीच्या मन बुद्धीला संतुष्ट करण्याचे खुश करण्याचे किंवा सुख भोगण्याचे धडपड करत असतो, पण एवढ्याने आपले जीवन संपत नाही आहे। आपण जेवढे समजतो बाह्य जीवनाबद्दल आपली जी कल्पना आहे तेवढ्याने मनुष्य जीवन काय संपत नाही। माणसाच्या जीवनाचा बहुतांश अंतरंगामध्ये आहे, पण ते अंतरंगामध्ये आपल्याला आत उतरण्याची प्रेरणाच नाही किंवा ती भूमिकाच नाही आपली, पण आत उतरल्याशिवाय जीवन नाही खऱ्या अर्थाने। जीवनाचे म्हणजे बहुतांश अंतरंगामध्ये आहेत, म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अंतरंगामध्ये उतरायला फार महत्त्व आहे।
म्हणजे आय टेक ए डिप इन टू माय सेल्फ, मी आत उतरतो आहे, आणि आत उतरल्याशिवाय जीवनाचं खरा स्वरूप काय आहे, जीवनाचं खरे मर्म काय, कशामध्ये आहे जीवन खऱ्या अर्थाने, म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे आपल्याला कळत नाही। त्यामुळेच आपल्याला आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये अंतर्मुख वृत्तीला फार म्हणजे फार महत्त्व आहे। माणसाला त्या अंतर्मुख वृत्तीचं महत्त्वच कळत नसल्यामुळे आम्ही 24 तास आपले जीवन म्हणजे बहिर्मुख या दृश्यामध्येच 24 तास रमत राहण्याचे याला आम्ही जीवन समजलेलो आहोत, पण याने आपल्या जीवन परिपूर्ण होत नाही, शेवटपर्यंत आपल्याला समाधान होत नाही, शेवटपर्यंत आपल्याला तृप्ती होत नाही। म्हणजे आपल्याला जे सेल्फ सॅटिस्फॅक्शन पाहिजे, आत्मनेव आत्मना तुष्टः स्थितः प्रज्ञस्तदोच्यते, आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श पुरुषाचे लक्षण असेल। भगवद्गीतेमध्ये दोन वाक्य आहेत, ते आपण आपल्या घरी भिंतीवर लिहून ठेवायला पाहिजे, की म्हणजे एक वाक्य असं आहे की आत्मने वात्मना तुष्टः स्थितः प्रज्ञस्तदोच्यते, जो आपल्यामध्येच आपण संतुष्ट आहे, हे आपल्या भारतीय संस्कृतीचं आदर्श पुरुषाचं लक्षण आहे। माझ्या संतोषाकरिता मला या प्रपंचामध्ये कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थिती मला नको आहे असे वाटणे, म्हणजे जीवनात आपण खऱ्या अर्थाने म्हणजे जीवन जगल्याचे सार्थकता आपल्याला म्हणजे अनुभवमध्ये येईल। मी अशी माणसं सुद्धा पाहिलेली आहे, जी माणसं आपल्यामध्ये आपण संतुष्ट असून जगाच्या कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थितीसाठी ते म्हणजे हपापलेले नाही, म्हणजे ते आशा म्हणजे धरून बसलेले नाही आहे। मी म्हणजे याला गेलो होतो भावनगरला, तेथून एक 10 किलोमीटरवर एक चित्रा नावाचं गाव आहे, त्या चित्रामध्ये एक मी गेलो तेव्हा एक साधू होता। तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो आम्ही गेलो तेव्हा तो साधू एका अंथरुणावर बसून 27 वर्ष झाले होते, त्याच्याबरोबर बसून माझा फोटो सुद्धा आहे, आणि तो त्या गादी त्याच्या आसनावरून किंवा गादीवरून हललेला नव्हता। तो जिथे बसला होता तिथेच मोठे एक हॉल बांधले, पण हॉल बांधताना ते जे टाईल्स वगैरे बसवले तेव्हा सुद्धा त्याच्या गादीपर्यंतच टाईल्स बसवले, गादी सुद्धा इकडून तिकडे हलवली नाही, आणि पुढे 8 वर्षाने तो गेला। ते आम्ही इथे हेपाळीमध्ये असताना तो गेलेल्याचं मला हे कळलं। 35 वर्ष एक माणूस एका अंथरुणावर उठत नाही, आणि तसे ते खंडव्याचे धुनीवाले दादा, साखरखेड नाही साईखेडा म्हणून गाव आहे मध्य प्रदेशमध्ये, त्या गावात मी गेलो होतो, तिथे 15 दिवस होतो, त्या गावामध्ये एका कट्ट्यावर 27 वर्ष बसला होता आणि तिथून हललेला नव्हता। आणि हा महात्मा जो भावनगर जवळ होता तो मी प्रत्यक्ष बघितलेला आहे, की तो मधून केव्हा तरी तासाने 2 तासाने एक थेंबभर म्हणजे मोसंबीचा रस किंवा संत्रीचा रस वगैरे असे आपल्या तोंडात तीर्थासारखे घ्यायचं, आणि त्यातून काहीही निष्पन्न व्हायचं नाही, म्हणजे मलमूत्र सुद्धा तयार होत नव्हतं। पण अशा याच्यामध्ये तो कसे जगले, कुठल्या शक्तीवर जगले, कुठल्या म्हणजे भरवसेवर जगले, कुठल्या म्हणजे तत्वावर जगले, हे आपण जर कुठल्या तुम्ही म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्राने म्हणा तुमच्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही प्रयोग करून सांगू शकता, ते कसे जगले हे तुम्ही कसे सांगू शकता। आणि ते तरी राहू द्या, महाराज जेव्हा गेले ते म्हणजे नैमिषारण्यमध्ये म्हणजे उज्जैनीजवळ गेले तेव्हा तिथे एक योगी बसला होता, तो महाराजांना महाराज आल्यावर थोड्या वेळाने डोळे उघडून ताबडतोब विचारलं, महाराजांना विचारला रामावतार झाला काय, तेव्हा महाराज म्हणाले की रामावतार झाले कृष्णावतार झाले ते कलियुग चाललेलं आहे। मग त्याच्या डोळ्यात पाणी आले, का बर तो म्हणला मी रामाच्या दर्शन करू म्हणून
रामावतार व्हायच्या आधी बसलो होतो हे आमच्या बुद्धीला म्हणजे हे झेपेल का आपल्या बुद्धी पोचेल का किंवा आपल्या बुद्धीने आम्ही काहीतरी याचे तर्क करू शकतो का विचार करू शकतो का कल्पना करू शकतो का म्हणजे याचा अर्थ आम्ही जेवढे समजलेलो आहोत जेवढे आपण आपल्या इंद्रियाने जे म्हणजे आम्ही ज्ञान मिळवतो आहोत तेवढ्यामध्येच आमची बुद्धी म्हणजे लढते आहे त्याच्या पलीकडे आमच्या बुद्धीला काही गती नाही आहे पण जी वस्तू आपल्याला आयुष्य आपल्या जीवनामध्ये मिळवून घ्यायची आहे ती वस्तू आमच्या बुद्धीच्या पलीकडची आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा कठोपनिषदामध्ये एक मंत्र आहे यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सहा बुद्धिश्च न विचेष्टते तामाहो परमांगति जेव्हा पाची ज्ञानेंद्रिय शांत होतात जे आमची धडपड चाललेले महाराजांचे एक वाक्य माझ्या आमच्या खोलीमध्ये ते कपाटवर मी ते टाईप करून चिपटून ठेवलेले आहे म्हणजे महाराजांचे एक वाक्य आहे की नाही ते ऑगस्ट 2 तारखेच्या प्रवचनाच्या शेवटच्या 2 लाईनमध्ये आहे बघा काय आहे की जेव्हा आपल्या इंद्रियांची ही जी काही म्हणजे धडपड आहे ही धडपड जेव्हा शांत होईल तेव्हा आपल्याला आपल्याला असा अनुभव येईल की आपल्याला असे असे आपल्याला कळेल किंवा आपल्या कल्पनेमध्ये येईल की जो आज आम्ही मी 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 म्हणत आहोत तो मीच आपल्या अंतःकरणातला जो आत्मस्वरूप आहे आनंद स्वरूप आहे तो आनंद स्वरूपच तो मी आहे असे आपले इंद्रियांचे गोंधळ थोडं म्हणजे हे शांत झाल्यावर आपल्या अंतःकरणामध्येच आपल्या मीचा अनुभव असा येईल की तो मीच म्हणजे आनंद स्वरूप मी आहे असा अनुभव येईल आणि तिथे लिहिलेले असे आहे की जो संपूर्ण म्हणजे विश्वाला व्यापून जे एक तत्व आहे सर्वज्ञ सर्वशक्तिमान असे जे एक तत्व आहे ते तत्वच आपल्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने राहून आत्मस्वरूपाने आपल्या अंतःकरणामध्येच वास करून आपल्या संपूर्ण शरीरावर आणि आपल्या संपूर्ण जीवनावर आपली सत्ता गाजवणारे जे तत्व आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये वास करीत आहे असे महाराजांचे एक वाक्य असू दे शेवटी म्हणजे मला सांगायचं एवढेच आहे की आपण सध्या जे जीवन जगत आहोत ते किती म्हणजे क्षुद्र आहे संकुचित आहे आणि किती म्हणजे म्हणजे अगदी म्हणजे म्हणजे लहान जीवन आहे अगदी म्हणजे मर्यादित जीवन आहे आणि आमचे ज्ञान तरी किती आहे समजा एक अमावास्येच्या दिवशी एक असे विशाल मैदान मध्ये एक मोमबत्ती लावून ठेवा मेणबत्ती तर आम्ही लांब उभं राहून पाहिलो तर त्या मोमबत्तीच्या भोवती जेवढे प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाला व्यापून जेवढे अंधकार आहे अंधार आहे तेवढे आमचे ज्ञान आणि अज्ञानाची रेषा आहे इतके आमचे म्हणजे ज्ञान किती आहे एक किंचित म्हणजे असे ज्ञान आहे अज्ञान म्हणजे इथून आकाशपर्यंत एवढे अज्ञान आहे असले तरी सुद्धा आम्ही समजतो की आम्ही काहीतरी म्हणजे समजलेलो आहोत आम्हाला काहीतरी कळलेलं आहे आम्ही काहीतरी म्हणजे कर्तृत्वाने जीवन जगण्याचे प्रयत्न करतो आहोत असे म्हणण्यामध्ये किती म्हणजे आपले अज्ञान आहे भ्रम आहे असं वाटतं म्हणून आपण थोडे तरी अंतरंगाकडे बघितल्याशिवाय खऱ्या अर्थाने जीवन परवाच्या रविवारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी हेच सांगेन माणसाला किती जरी तुम्ही जगामध्ये काही जरी असला पण जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत जीवनाचा प्रश्न मिटत नाही संपत नाही आणि जीवन खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणजे जीवन खऱ्या अर्थाने जगता येत नाही आणि जीवन खऱ्या अर्थाने म्हणजे त्याचा उपभोग घेता येत नाही जीवनाला खऱ्या अर्थाने जगायचं असेल जीवनाला खऱ्या अर्थाने बघायचं असेल जीवनाचे खऱ्या अर्थाने आपल्याला दर्शन करून घ्यायचं असेल तर अंतर्मुख झाल्याशिवाय त्याला उपाय नाही म्हणून हे साधू संत काय सामान्य माणसं आहे ते आपल्या आयुष्याचे आयुष्य घालवलेले आहे ते अंतर्मुख होण्यामध्ये अरविंद घोषांचे सांगायचे म्हणजे ते 8-8 तास प्राणायाम करत असत अर्थात म्हणजे ते आपल्या अंतरंगामध्ये जाण्यासाठी किती धडपड करतात त्याच्याशिवाय जीवन जीवन काय खऱ्या अर्थाने आपण जीवन जगत नाही
म्हणूनच जीवनाचं परमोच्च मूल्य कशामध्ये आहे, अंतर्मुख होण्यामध्ये आहे। म्हणूनच अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय आहे, दृश्यामध्ये रमलेले आपल्या मनाला आणि त्या रममाणाने झालेले दुःखमय जीवनाच्या म्हणजे जीवन खऱ्या अर्थाने सुखी करण्यासाठी त्या इंद्रियांचे जे धडपड आहे किंवा दृश्यामध्ये रमणारे आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना त्यातून ओढून घेऊन खेचून घेऊन यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्ये तथा आत्मनैव वशम नाही, जिकडे जिकडे आपले मन या इंद्रियांच्या द्वारा प्रपंचाच्या विषयाकडे धावत आहे त्या त्या विषयातून त्या मनाला ओढून घेऊन आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म स्वरूपामध्ये। काल मी परवा सांगितले की गुरुदेव रानडे एकदा आपल्या सद्गुरु भाऊसाहेब उमदीकर यांना आंघोळीसाठी पाणी काढून देत असत देत होते, तेव्हा ते भाऊसाहेब म्हणाले राम भाऊ पुनर्जन्म आहे बरं का म्हणाले, तेव्हा ते होय म्हणाले होय महाराज। नंतर ते एकदा बाबा बेलसरे भेटलेले असताना ते म्हणाले माझे सद्गुरु मला म्हणाले अर्थात पुनर्जन्म आहे म्हणाले, म्हणजे कॉन्सेप्ट पुनर्जन्म या कॉन्सेप्ट, तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दल किंचित सुद्धा संशय आलेला नाही। म्हणजे पुनर्जन्म आहे, पूर्वजन्म आहे, पुनर्जन्म आहे, हे या गोष्टीविषयी मला कधीही संशय आलेला नाही। असे आपले सद्गुरु आम्हाला म्हणतात की तुझ्यामध्ये परमात्मा आहे, म्हणजे आम्हाला म्हणजे वाटायला पाहिजे की माझ्यामध्ये परमात्म स्वरूप आहे। आज मी कोणाशी बोलत असताना म्हटलं की आपल्यामध्ये हार्ट आहे छातीमध्ये, हे आपल्याला डॉक्टर सांगतात आणि आपल्यालाही थोडं थोडं त्याचं म्हणजे सिम्टम्स आपल्याला कळतात, म्हणजे हा असे हात धरून बघितले तर ते असे धडकत असलेले आम्हाला कळतं वगैरे, पण आपल्याला मेंदू आहे हे आपल्याला कशावरूनही कळत नाही आहे। माझ्या डोक्यामध्ये मेंदू आहे हे आपल्याला कशावरूनही कळत नाही, मेंदू आहे की नाही असे काही आम्हाला सिम्टम्स येत नाही, पण डॉक्टर म्हणतात की तुमच्या मेंदू डोक्यामध्ये मेंदू आहे, आम्ही होय म्हणतोय आणि होय म्हणतो एवढेच नव्हे आम्ही ते मेंदू आहे हे 100% आम्ही कबूल केलेलो आहोत, आम्हाला वाटलेलं आहे आम्ही ते स्वीकार केलेलो आहोत। हे जसे आहे तसे महाराज म्हणाले तुमच्यामध्ये आत्मरूपाने म्हणजे तुमच्यामध्ये तुमच्या मूळ स्वरूपामध्ये परमात्मा संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड व आपल्याला जो परमात्मा आहे तो तुमच्यामध्ये आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तो सत्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, सर्वज्ञ स्वरूप सर्वशक्तिमान आहे, असा एक दिव्य तत्व आमच्यामध्ये असून आमच्या शरीरावर आमच्या जीवनावर आमच्या कुटुंब म्हणजे आमच्या संपूर्ण आमच्या जगावर त्या म्हणजे दिव्य परमात्मा स्वरूपाचा सत्ता चाललेला आहे असे आपले सद्गुरु सांगत असताना आपल्याला ते खरं वाटत नाही। त्याला हो म्हणणे कबूल करणे मानणे आणि त्याच्यामध्ये विश्वास ठेवणे निष्ठा ठेवणे आणि ते निष्ठा ठेवून आम्ही त्याच्याकडे लक्ष देण्याचे 24 तास प्रयत्न करणे याचे नाव अनुसंधान। आम्ही सारखं आमच्या घरी समजा काय आहे की आमच्या घरी एक खूप मोठा श्रीमंत आहे करोडपती आहे, त्याच्या एका घरच्या घरात एका खोलीमध्ये एका ट्रेझरीमध्ये करोडो रुपयांची म्हणजे प्रॉपर्टी आस्ती आहे, म्हणजे मोती आहे, रत्न आहे, सोनं आहे, चांदी आहे, पैसे आहे, अडके आहे, हे सगळे त्या ट्रेझरीमध्ये आहे खोलीमध्ये। आणि तो माणूस आपलं साधं जीवन जगतो आहे पण त्याच्यामध्ये मी श्रीमंत आहे हा भाव आहे, पण त्याचे जगणे जे आहे गरिबीसारखे असले तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव आहे की मी श्रीमंत आहे। हे जसे आहे तसे आपल्याला वाटायला पाहिजे की मी देहाने कसे जरी जगत असतो पण माझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे अनर्घ्य रत्न आहे, माझ्या अंतःकरणामध्ये परमात्म स्वरूप रूपाने एक म्हणजे प्रचंड ऐश्वर भरलेलं आहे, त्या ऐश्वर्याच्या श्रीमंतीचा उपभोग करणे हा खऱ्या ज्ञानीचे लक्षण आहे। त्या श्रीमंतीमध्ये ते मस्त असतात, अर्थात म्हणूनच साधू संत मस्त का असतात, ते आतमध्ये आपल्या त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची श्रीमंती त्यांना असते, आनंदाची श्रीमंती असते, सुखाची श्रीमंती असते,
अखंड समाधानाची श्रीमंती असते. स्वामी रामतीर्थ आपल्याला ते राम बादशाह म्हणून घेत असत. हे जसे आहे तसे आपल्याला महाराज म्हणतात की तुम्ही अंतर्मुख व्हा. पण अंतर्मुख व्हायला साधन काय? अंतर्मुख व्हायला एकच एक साधन आहे आपल्या सारख्यांना, काय? सारखे नाम घेणे. ते इतके नाम घ्यायला पाहिजे की नाम घेणे हे मला अंतर्मुख होण्याचे माझे साधन आहे असे आपण आपल्याला वाटायला पाहिजे. त्या म्हणून त्या नामाबद्दल आपल्याला किती प्रेम वाटायला पाहिजे, किती त्याच्याबद्दल आपुलकी वाटायला पाहिजे, आवड वाटायला पाहिजे. आणि ते प्रेमाने, आवडीने, आपुलकीने आणि अत्यंत महत्व बुद्धीने ते नाम आम्ही सारखे घेण्याचा जर प्रयत्न केलं तर खरं निश्चित आपल्याला अंतर्मुख होणे आपल्याला या आयुष्यात साधून आपल्याला त्या अंतर्मुख म्हणजे अंतरंगामध्ये आम्ही असलेल्या त्या परमात्म स्वरूपाशी त्याची गाठ पडेल, त्याची ओळख होईल आणि त्याच्याशी संबंध साधेल, त्याचा संपर्क येईल आणि शेवटी त्याच्याशी आम्ही तादात्म्य होऊन तेच तत्स्वरूपच आम्ही होऊन जाऊ. ते अंतरंगामध्ये असलेल्या परमात्म स्वरूपच आम्ही होऊन जाऊ. तेव्हा जीवनाचे सगळे म्हणजे इति कर्तव्यता भाव आले, कृतार्थ झाले जीवन. म्हणूनच महाराज नेहमी म्हणतात की तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. नाम घेणे हे आपले जीवन आपणच कृतार्थ करून घेण्याचे प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही इतक्या कळकळीने म्हणजे नाम घेण्याचे आम्ही धडपड करायला पाहिजे आहे. म्हणून असे असताना मला इथून काय करता येण्यासारखे आहे जे म्हणजे आवडीने नाम घेणारे आहे किंवा महाराजांच्या विषयी निष्ठा भक्ती श्रद्धा असलेली माणसं जी आहे त्यांच्याकरिता मला काय करता येतं असं विचार करताना मला वाटलं की मला सुचवले की अशा या माध्यमातून काहीतरी प्रवचन वगैरे करत बसण्यापेक्षा ते म्हणजे थोडेसे पूर्वपीठिका म्हणून सांगायची ती गोष्ट वेगळी आहे. पण म्हणजे प्रत्यक्ष प्रश्नोत्तर रूपाने, शंका समाधानाच्या रूपाने काहीतरी दोन शब्द सत्संग म्हणूनच त्यांना सांगितले तर म्हणजे आपण सांगत राहिलो तर खरोखर हे पुष्कळ लोकांना काहीतरी उपयोग होईल या भावनेने आम्ही ही हा उपक्रम चालू केलेला आहे. म्हणजे खरोखर म्हणजे आज सध्या म्हणजे गुरुवारी किंवा रविवारी म्हणजे झूमवर थोडे 100 लोक जरी असले तरी त्या फेसबुकमध्ये 1000 लोक ऐकत असतात हे ऐकून मला खूपच बरं वाटलं. त्यामुळे काहीतरी दोन शब्द आपल्या कानावर पडू देत म्हणून या भावनेने मी या धडपडीमध्ये पडलेलो आहे. म्हणजे महाराजांच्या कृपेने हे म्हणजे कित्येक आठवड्यापासून चाललेलं आहे आणि हे सारखे असंच चालायला पाहिजे असं मी म्हणत नाही आहे. पण सर्वांना थोडेफार समाधान व्हायला पाहिजे हे मला वाटतं आहे. त्यासाठी हे आपण जोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी प्रश्न येत आहे तोपर्यंत आम्ही महाराजांच्या दिव्य सान्निध्यामध्ये बसून आपण त्यांचे किंचित श्रवण करू आणि मनन करू आणि आपल्या जीवनामध्ये आणून त्या म्हणजे त्याने आपले जीवन कृतार्थ घडून घेऊ अशी माझी भावना आहे, कल्पना आहे आणि आपल्या सर्वांना माझी अशी विनंती आहे. म्हणूनच हे आज या प्रश्नोत्तर शंका समाधानाच्या या प्रसंगामध्ये मी आपल्या सर्वांना महाराजांच्या दिव्य सान्निध्यात म्हणजे श्री क्षेत्र हेबळीच्या चैतन्याश्रमाच्या सद्गुरूंच्या सान्निध्यात आपल्या सर्वांना मी प्रेमाने आदराने म्हणजे इथे म्हणजे हे करतो, स्वागत करतो आहे. आणि आता आपले आत्मीय मंदार वाघ यांनी अक्षरशः म्हणजे वाघाप्रमाणेच गर्जना करून अगदी थाटाने ते सांगतात त्याबद्दल मला खूप त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं. आणि त्यांनी प्रश्न विचारतील, वाचतील आणि मी त्या प्रश्नांना 2-4 मिनिटांमध्ये जेवढे मला सांगता येईल आणि शक्य आहे तेवढे मी सांगू. त्या तुमच्या प्रश्नाला समर्पक उत्तर नाही मिळाले तर ते माझी चूक आहे. काहीतरी तुम्हाला समाधान वाटलं तर महाराजांची कृपा समजून ते स्वीकार करावं अशी प्रार्थना करून आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. जानकी जीवन स्मरण जय जय राम. गुरुजींचा पहिला प्रश्न आहे, श्री जयंत गजेंद्र गडकर आपल्या पुण्यातलेच आहेत. वैयक्तिक आणि सामूहिक जपात साधकाच्या दृष्टीने काही फरक असतो का? कुठल्या जपाला प्राधान्य द्यावे? सामूहिक जपाचा साधकांवर वेगळा परिणाम होतो का?
मुख्य म्हणजे आपल्याला जप करायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते वैयक्तिकही चालेल आणि सामूहिक पण चालेल पण सामूहिक जपासाठी आणखी काही माणसं लागतील आणि ती माणसं आपल्या पाहिजे तेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या आपल्याला पाहिजे त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्यावेळी भेटतील असं नाही आहे परिस्थिती काय आहे की जे साधन या जगातल्या कुठल्याही वस्तू व्यक्ती या परिस्थितीवर अवलंबून आहे ते साधन केव्हाही गौण आहे आणि ज्या साधनेसाठी म्हणजे गंमत काय म्हणजे गंमत नाही वस्तुस्थिती काय आहे की परमात्मा निरुपाधिक आहे म्हणजे कुठल्याही उपाधी नाही त्याला निर्गुण आहे निराकार आहे निस्संग आहे निष्प्रपंच आहे म्हणजे असे असे सगळे ते निरुपाधिक परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करण्याचे जे साधन आहे ते सुद्धा तेवढेच निरुपाधिक पाहिजे माझ्या साधनेसाठी कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थिती लागता कामा नये माझे साधन माझ्यामध्ये कुठे माझ्याकडून केव्हाही करता येण्यासारखे असायला पाहिजे पण समाजामध्ये आपल्याला काय आहे की नाम सदा बोलावे म्हणा सांगावे लोक जनासी सांगावे हेच म्हणजे गुरूंचे जे हे आहे नाम सदा बोलावे आणि लोकांशी जनाशी सांगावे असं आहे ना त्यामुळे काय आहे की चार माणसांना नामस्मरणाबद्दल आपल्याला सांगायचं आणि त्यांना नामस्मरणाला लावण्याच्या दृष्टीने सामूहिक जपाला महत्त्व आहे सामूहिक जपामध्ये काय आहे की काही माणसं एकत्र बसून जप करू लागले तेव्हा तिथे काय होतं की एक म्हणजे ग्रुप माइंड तयार होतं म्हणजे त्या समूहामध्ये काही माणसं चांगले साधक असतात चांगले म्हणजे त्यांचे म्हणजे गती चांगली असते साधनेमधली आणि ती माणसं बसलेली असताना म्हणजे काय होते की आपल्या सगळ्यांचे मन म्हणजे हळूहळू वरच्या लेवलवर जाऊ लागते तेव्हा साधनेविषयी काहीही म्हणजे प्रगती नसलेली माणसं जरी असली ती त्या माणसांचे मनसुद्धा जी माणसं साधनेमध्ये खूप म्हणजे प्रगती करून घेतलेली जी माणसं असतात त्यांच्या मनाबरोबर यांचे मनसुद्धा हळूहळू वर जाऊ लागते म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण साधनेमध्ये फारसे म्हणजे गती नसलेली किंवा साधन न करणारी माणसं जरी असली तर साधन करणाऱ्या लोकांमध्ये बसून आम्ही नामस्मरण करणाऱ्या लोकांमध्ये बसून आम्ही नामस्मरण करू लागलो म्हणजे आम्हाला न कळत आमचे प्रयत्न नसताना आमचे मन हळूहळू काय होऊ लागते की वरच्या लेवलवर जाऊ लागतं त्यामुळे साधन म्हणजे सामूहिक महत्त्व जपाला फार महत्त्व आहे एक त्या दृष्टीने सामूहिक जपाला महत्त्व आहे सामूहिक जपामध्ये सगळ्यांचे मन सगळे म्हणजे एक लेवलवर येतं त्याला ग्रुप माइंड म्हणतात पुष्कळ लोक एकत्र जमून काहीतरी म्हणजे हे कार्यक्रम वगैरे करू लागले तेव्हा सुद्धा सगळ्यांचे मन एका लेवलवर येतं म्हणून तसे हे सामूहिक जपामध्ये सगळ्यांचे मन हळूहळू वर जातं त्या दृष्टीने म्हणजे सामूहिक जपाला महत्त्व आहे आणखीन एका दृष्टीने म्हणजे काय आहे की आम्ही आपल्या पुरते जप करत बसलो असलो आधी जपामध्ये फारशी म्हणजे अशी आवड नाही गती नाही किंवा प्रवृत्ती नाही असे जर असेल आम्ही एकाग्रतेने वगैरे जप करू शकत नाही सारखे इकडे तिकडे बघत असायचं आणि दोन माळ चार माळ करायचं उठायचं परत यायचं बसायचं वगैरे असे करत असतो पण सामूहिक जपामध्ये सर आपण एकत्र एके ठिकाणी बसलो तर दोन तास जप करायचं असले तर आम्हाला वरचेवर उठणे बसणे वगैरे तिथे असे करणे चूक वाटतो म्हणजे ते बरोबर वाटत नाही म्हणून आपण आपल्या मनात नसले तरी आम्ही तास दीड तास दोन तास बसण्याचे प्रयत्न करत असतो म्हणजे ना इलाज म्हणून सुद्धा आपल्याकडून ते साधन होत असतं हे जसे घरी बसून अभ्यास करणे आणि युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणे वाचन करणे याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक आपल्यापुरते आपण बसून जप करणे आणि समूहामध्ये बसून जप करण्यामध्ये फरक आहे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये बघितलं असाल की सगळी मुलं तिथे खाली मान घालून ते वाचत बसलेले जे असतात ते व एकही मुलगा असे मान वर करून इकडे तिकडे बघत नाही तो बघितले तर त्यालाच लाज वाटते सगळे आपले मान खाली घालून अभ्यास करत वाचत बसलेले असतात आपण एकटे असे इकडे तिकडे बघत बसलो तर आम्हालाच ते तिथे म्हणजे संकोच वाटतं
हे जसे आहे सगळे आपले शांतपणे जप करत बसलेले असताना आम्ही इकडे तिकडे बघत असलो तर आम्हालाही आम्हाला संकोच वाटतो. म्हणून ते सामूहिक जपामध्ये ज्या अशा म्हणजे दृष्टीने आपल्याला सामूहिक जपाचं महत्त्व आहे. एक म्हणजे एक ग्रुप माइंड तयार होतं, त्याने आपले मन हळूहळू वर जाऊ लागतं आणि फारसे फार प्रयत्न न करता आपल्या मनाला वरच्या पातळीमध्ये जाण्याचे आणि ती ते एकदा मन एकदा वरच्या पातळीमध्ये गेल्यानंतर मग घरी आपण जप करू लागलो तर थोड्या प्रयत्नाने आपले मन वर जाऊ लागतो. त्या दृष्टीने सामूहिक जपाला महत्त्व आहे. आणि मुख्य म्हणजे काय आहे, पण जे खरे साधक आहेत कळकळीने तळमळीने आणि म्हणजे मनपूर्वक जप करणारी जी माणसं आहेत ते सामूहिक जपामध्ये बसू दे किंवा आपल्या पुरते आपण म्हणजे एकांतमध्ये बसून एकटे बसून जप करणारे असू देत ते म्हणजे अंतर्मुख होऊनच जप करणार. त्यांना काही म्हणजे सामूहिक जपच पाहिजे असं काही नाही. ते स्वतः जप करण्याचे म्हणजे प्रयत्न करणारी माणसं जी असतात ते कुठेही बसले तरी आपले मन एकदम अंतर्मुख करून घेऊ शकतात आणि आपल्या मनाला ते नामामध्ये गुंतवण्याचे एकाग्र करण्याचे प्रयत्न करत असतात. म्हणून त्या दोन्ही दृष्टीने ते म्हणजे अशी हे आहे. वैयक्तिक आणि सामूहिक जपाच्या जपात साधकाच्या दृष्टीने काही फरक अशा पद्धतीने अशा रूपाने दोन्हीमध्ये तो फरक आहे. पण शेवटी अर्थात काय आहे की नामस्मरण जे आहे भजन और भोजन एकांत में करना चाहिए असे जसे सांगितलेले आहे. नामस्मरण या तो कोने में या तो कानन में या तो कोने में या तो मन में नाम लेव असे ते रामकृष्ण परमहंस म्हणत असत. कानन में कुठेतरी एकांत मध्ये जाऊन बसात देवळात कुठेतरी देवळामध्ये वगैरे ते नाही होत असेल तर कोने में घरी कुठेतरी एकांत मध्ये बसून जप करायला पाहिजे किंवा मन में किंवा आपल्या मनामध्येच म्हणजे आपण जिथे आहोत तिथे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या म्हणजे मध्यमा वाणीमध्ये वैखरी वाणीमध्ये उपांशु वाणीने वगैरे नाम घेत बसायला पाहिजे. मुख्य काय आहे तात्पर्य काय आहे की आपलं ध्येय ठरलेलं असायला पाहिजे. आपले ध्येय जर ठरले असेल आम्ही कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काय करू शकतो नामस्मरण करू शकतो. त्यामुळे त्यामुळे काहीसे असे फारसे फरक वाटत नाही आहे. सामूहिक जपाचा साधकावर वेगळा परिणाम होतो का तर मी सांगितले की ग्रुप माइंड तयार होतं. त्या ग्रुप माइंड मधून आपले प्रयत्न न करता आपण जास्त प्रयत्न न करता आपले मन हळूहळू वरच्या लेवलवर जाऊ लागतो. त्याचा जो परिणाम आहे ते आपल्या घरी बसून जप करताना सुद्धा होतो. आपले प्रयत्न थोड्या प्रयत्नाने आपले मन जो आहे अंतर्मुख होऊ शकतं आणि मध्ये वरच्या पातळीवर आपले मन जाऊ शकत. पुढे गुरुजी पुढचा प्रश्न आहे गोव्यावरनं मापसा येथून सुफल पेडणेकर यांचा. आदरणीय परमपूज्य श्री गुरुजींना साष्टांग दंडवत. ललित आख्यान आणि ललित ध्यान यामध्ये फरक तो कोणता आहे? काय आहे की ललित आख्यान म्हणजे कीर्तनाचा एक प्रकार आहे. म्हणजे भगवंताचे काही म्हणजे हे आहे लीला आहे त्या लीलांचे आख्यान करणे म्हणजे निरूपण करणे म्हणजे त्याचे कीर्तन रूपाने प्रवचन रूपाने कृष्णलीला रामलीला असे पांडुरंगांची किंवा म्हणजे असे म्हणजे गोपिका स्त्रियांची लीला वगैरे किंवा असे जे काय आहे त्याचे आख्यान करणे हे ललित आख्यान आणि ललित ध्यान करणे भगवंताच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करणे हे ललित ध्यान आहे. भगवंताच्या दिव्य क्रीडेचा म्हणजे आता रासलीला चालते ना त्या रासलीलेचं आपण ध्यान करणे हे ललित ध्यान आहे. ललित ध्यान आणि ललित आख्यान याच्यामध्ये काय आहे ललित आख्यान हे सर्वांना म्हणजे ऐकता येण्यासारखे आहे. ललित ध्यान जे आहे त्या म्हणजे याचे म्हणजे त्या भगवंताच्या दिव्य लीलेचे ध्यान करण्यामध्ये तो म्हणजे त्या ध्यान करणाऱ्याचे मन त्या भगवंताच्या दिव्य लीलेमध्ये मग्न होऊन जातं. म्हणून त्या दिव्य लीलाचे ध्यान करणे हे वैयक्तिक साधनेतला म्हणजे भाग आहे आणि ललित आख्यान करणे जे आहे ते म्हणजे निरूपणाच्या रूपाने ललित आख्यान करण्याचा भाव आहे. पुढे गुरुजी पुढचा माझा प्रश्न आहे. आपल्याला साष्टांग प्रणाम दंडवत.
मन बुद्धी अहंकार आणि चित्त यापैकी आत्मसाक्षात्काराचा म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा अनुभव नक्की कुठे येतो? म्हणजे वस्तुतः काय आहे हे मन बुद्धी अहंकार आणि चित्त हे चारी एकाच शक्तीचे चार विभाग आहेत. म्हणजे ज्या प्रकारचे त्यांचे कार्य वैविध्यता आहे म्हणजे त्यांचे जे काय कार्य आहे म्हणजे ते चार प्रकाराने विभागलेले आहे. एकच शक्ती चार चेंबर मध्ये बसून चार प्रकाराने काम करत असत. संकल्प विकल्पात्मकम मनहा निश्चयात्मिका बुद्धी. चित्त म्हणजे साठवणे आपल्या अंतःकरणामध्ये जे साठलेले आहे ते चित्ताचे लक्षण आहे. आणि वस्तुता काय आहे हे सगळे परमात्म स्वरूपातूनच आलेले आहे. आणि परमात्म स्वरूपातून जे पहिले आविष्कार आहे ज्याला आपण म्हणजे काय म्हणतो महत्तत्व म्हणतो म्हणजे विश्वव्यापी जी बुद्धी आहे किंवा त्या बुद्धीला महत्तत्व म्हणतात ती बुद्धीच मन रूपाने सुद्धा कार्य करू लागलेलं आहे त्याला विश्व मन म्हणतात. आणि त्या बुद्धी तीच बुद्धी जी आहे आणि चित्त रूपाने विश्वाचे सगळे ज्ञान किंवा सगळी जी प्रेरणा आहे ते आपल्यामध्ये साठवलेले जे आहे ते चित्त आहे. आणि अहंकार म्हणजे तीच शक्ती तीच शक्ती जी आहे ती म्हणजे आपल्या मनोवृत्तींच्या माध्यमातून म्हणजे आपल्या मनोवृत्तींच्या माध्यमातून म्हणजे त्याचे म्हणजे ते अहम भावनेने सारखे स्फुरण होणे म्हणजे अहंकार आहे. म्हणजे आपल्या मनोवृत्तीच्या माध्यम सहाय्याने मनोवृत्तीच्या म्हणजे त्याचे त्याला त्या मनोवृत्तींना आधार करून घेऊन ते आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर मी 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 असे जे स्फुरण होत आहे त्याला अहंकार म्हणतात. महाराजांचं काय सुंदर हे आहे आपल्यामध्ये दोन अहम आहेत मी आहेत आपल्यामध्ये दोन मी आहेत. एक खरा मी जो आहे तो शांत आहे सच्चिदानंद स्वरूप आहे आत्मस्वरूप आहे तो परमात्माचाच एक अंश आपल्यामध्ये आत्मस्वरूपाने जो आहे तो सुद्धा अहम म्हणजे मीच आहे. पण तो मीच्या ऐवजी तो त्या तो जो मी आहे तोच मी आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होऊन आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा भाव पडून त्याचे म्हणजे सावली पडून ती ते प्रतिबिंब ती सावली किंवा तो भाव जो आहे त्या अंतःकरणामध्ये म्हणजे एक चैतन्य निर्माण करून त्या अंतःकरणाला जागे केलेला आहे क्रियाशील केलेला आहे. त्या क्रियाशीलतेमध्ये तो प्रतिबिंबित झालेला जो मी आहे तो मी म्हणून वावरू लागलेला आहे त्यालाच जीव म्हणतो आम्ही. तो जीव आहे आणि शांतपणे असलेला जो आत्मस्वरूप आहे तो शिव आहे. जीव आणि शिव दोन्ही एकासनी बैसोनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोन्ही तिथेच आहे. पण आपले जे सध्या क्रियाशील मी आहे म्हणजे निरंतर म्हणजे मी 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 म्हणणारा देहालाच व्यापून त्या ती बुद्धी किंवा मन ते देहस्वरूपामध्ये देह तादात्म्यतेने जो म्हणजे मी मी रूपाने स्फुरण करणारा जो अहम आहे मी आहे तो देहबुद्धीचा मी आहे. तो देहबुद्धीचा मीला आपण त्या देहबुद्धीतून काढून देह तादात्म्यामध्ये असलेला जो मी आहे त्याला तिथून काढून म्हणजे जो खरा मी आहे आत्मस्वरूपाने जो मी आहे स्वरूपमध्ये जो मी आहे त्या मीशी तादात्म्य केले की आत्मज्ञान झाले. म्हणजे या मीला नेऊन त्या मी मध्ये म्हणजे तादात्म्य करणे त्या मी मध्ये त्याला म्हणजे त्यात भरणे त्याच्याशी तादात्म्य करून देणे यालाच आम्ही आत्मज्ञान किंवा आत्मस्वरूप म्हणून हे देहबुद्धीचा मीला आत्मबुद्धीचा मी करण्यामध्येच हे सगळे अध्यात्माचं मर्म आहे. असे केले की मग आपल्याला काय झालं की त्या भगवंताचा दिव्य अनुभव आपल्याला प्राप्त होतं. पण आपल्याला काय झालं ती अडचण अशी आहे या म्हणजे त्या मनामध्ये असलेला जो मी पण आहे किंवा आपल्या बुद्धीमध्ये असलेला जो मी पण आहे म्हणजे अहम जो अहम बुद्धीचा आधार घेऊन मनाचे आधार घेऊन देहाचं तादात्म्यतेने वावरणारा जो मी आहे ते मन त्या ज्या मनाला आधारलेला आहे ते मन अत्यंत मलिन झालेले आहे. कशाने मलिन झालेले दृश्याने मलिन झालेले आहे.
म्हणजे दृश्याने म्हणजे या प्रपंचातल्या विषयाने मलिन झालेले आहेत. ते विषय कुठल्या रूपाने आहेत? शब्द रूपाने भरलेले आहेत, विचार रूपाने भरलेले आहेत आपल्या मनामध्ये. म्हणजे ते बुद्धीमध्ये विचार म्हणजे शब्दाशिवाय विचार करू शकत नाही. म्हणून काय आहे की विचार म्हणजे शब्द, शब्दाने भरलेले मन जे मन आहे ते मलिन मन आहे. त्या मालिन्य आपल्याला मनातले ते मालिन्य काढून काढले की हे मन जे आहे ते आपल्या मूल म्हणजे जो परमात्मा स्वरूप आपल्यामध्ये आत्मरूपाने आहे त्याविषयी तालात्म्य होऊन जाईल. म्हणजे मालिन्यामुळे वेगळे पण आलेलं आहे. ते मालिन्य कशाचं आहे? शब्दाचे मालिन्य आहे. म्हणून निःशब्द झाल्याशिवाय, निर्विचार झाल्याशिवाय आपल्याला आपले जे सध्या देह तादात्म्यने वावरणारा जो मी आहे, मनाच्या आधाराने वावरणारा जो मी आहे, बुद्धीच्या म्हणजे आधाराने वावरणारा जो मी आहे, चित्ताच्या आधाराने वावरणारा जो मी आहे, तो त्या आत्म्याहून वेगळे होऊन बसलेला आहे. पण त्या याच्यामुळे म्हणजे मालिन्यामुळे, दोषामुळे, ते म्हणजे अशुद्धतेमुळे ती अशुद्धता काढून टाकले म्हणजे त्या मनातले विचार सगळे काढून टाकले, ते ताबडतोब तिथे दोन मी राहणारच नाही. हा मी त्या मीशी तादात्म्य होऊन जाईल. जसे एका मठाकाश आहे, ते म्हणजे घराचं आकाश आहे, स्पेस आहे, आणि त्याच्यामध्ये एक आपण घडा ठेवलेलो आहोत, त्याला घटाकाश म्हणतात, त्याला मठाकाश म्हणतात. ते मठ घट जो आहे, घडा जो आहे, तो घडाच्या निमित्ताने तो घरातला आकाश घरातल्या आकाशापेक्षा वेगळा होऊन बसलेला आहे. आपण घडा फोडल्याबरोबर त्या घरातला आकाश म्हणजे त्या घटातला आकाश, घागऱ्यातला आकाश जो आहे, असे जाऊन ते म्हणजे घरातल्या आकाशाबरोबर तादात्म्य होत नाहीये. तो इकडे तिकडे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. घडा फुटला की आकाश एक झाले, हे जसे आहे तसे आपले मन बुद्धी चित्त अहंकार रूपी ज्या घड्यामध्ये किंवा घडामध्ये तो आत्मस्वरूप जो भरलेला आहे, तो जीव भाव घेतलेला आहे. तो म्हणजे तो हे झाले की मन बुद्धी चित्त अहंकार नाहीसे झाले, मन उन्मन झाले किंवा मन नाहीसं झालं, मन को माल झालो, मन नाहीसे झाले, मग तो वेगळे तिकडे जाऊन त्याच्याशी तालात्म्य होण्याचा काय प्रश्न होत नाही. म्हणजे तळ्यामध्ये पाणी असल्यामुळे प्रतिबिंब पडलेलं आहे चंद्राचं, तळ्यातले पाणी वाळून गेले, मग प्रतिबिंब त्या बिंबामध्ये जाऊन असे मिळत नाहीये. प्राणी पाणी नाही, मग बिंब प्रतिबिंब नाही. हे जसे आहे तोपर्यंत आपले मन आहे, जोपर्यंत आपली बुद्धी आहे, जोपर्यंत आपले चित्त आहे, जोपर्यंत तोपर्यंत आपला अहंकार आहे, आणि तोपर्यंत आम्ही आत्म्याहून वेगळे होऊन बसलेलो आहोत, आम्ही घटाकाश झालेलो आहोत. पण घटाकाशाचा घट फुटला मग मठाकाश होऊन जातो. हे जसे आहे आपले मन गेले की मन मग आम्ही काय झालो की आत्मस्वरूप झालो. असल्यामुळे ते अमक्यामध्ये आत्मज्ञान होतं असा प्रश्न नाही आहे. म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार चारी जे आहे नाहीसे झाल्यावर मग कशामध्ये आत्मज्ञान होण्याचा प्रश्नच येत नाही, कशामध्ये होतं असे प्रश्नच येत नाही. ते मन बुद्धी चित्त अहंकार जो चारी जेव्हा नाहीसे होतील तेव्हा आत्मस्वरूपाशी ते आपले मन त्याच्याशी तादात, मन बुद्धी चित्त अहंकार सगळे त्या परमात्मा स्वरूपाशी तादात्म्यच होऊन जातात. मग अमक्यामध्ये होतं अमक्यामध्ये नाही असा प्रश्नच नाही उरत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये सगळ्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पडेल आणि तेव्हा आपले मन बुद्धी चित्त अहंकार सगळ्या त्या आत्मप्रकाशाने अत्यंत म्हणजे दिव्य होऊन जातील. तेव्हा त्या दिव्य झालेल्या मनालाच उन्मन म्हणतात, किंवा त्या दिव्य झालेले मनालाच दिव्य मन म्हणजे सुप्रामेंटल असे म्हणतात. असे दिव्य मन आपले मन होऊन जात असे. पुढे पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न एका साधकाने विचारलाय. आपण घरी देवधर्म करत असतो पण नेमके नामस्मरणच होत नाही. पोथी, स्तोत्रे, नित्य नैमित्तिक साधना सहज आणि नियमित होत असते, फक्त नामस्मरण करतानाच विघ्ने येतात. नामस्मरण वाढवण्यासाठी काय करावे? इतर नैमित्तिक साधने कमी करून नामस्मरण करून पण पाहिले पण मात्र तेवढेच ते होत नाही, असं का आणि याचं सोल्युशन काय? म्हणजे आपलं ध्येय ठरलं पाहिजे. मी या 24 तासामध्ये कमीत कमी इतके तरी नामस्मरण करायला पाहिजे, असे जर आपलं ध्येय ठरलं की आपल्या घरी चालणारे देवधर्म जे आहे किंवा आपले सणवार वगैरे जे आहे
शिवरात्री नवरात्री वगैरे जे आहे ते सगळे करत असताना सुद्धा माझ्या जीवनाचं मुख्य ध्येय काय आहे, मला रोज कमीत कमी 5,000 तरी नामस्मरण व्हायला पाहिजे, रोज 3-3,500 तरी नामस्मरण व्हायला पाहिजे, 10,000 तरी रोज नामस्मरण व्हायला पाहिजे, हे आधी आम्ही आपले म्हणजे नित्य जीवनामध्ये कुठेतरी बसून म्हणजे ते तसे ती योजना करून बाकीचे सगळे जे काय आहेत आपले कुलधर्म कुलाचार नित्यनियम पोथी वाचन इत्यादी इत्यादी जे आहे त्याच्यामध्ये आपले वेळ घालवायला पाहिजे हे योग्य आहे, पण नामस्मरणच बाजूला ठेवून आपले श्वासोच्छ्वास तेवढे बाजूला ठेवून आम्ही बाकी खटपटी करतो म्हटले तर मग आपल्याला काय कसे काय हे जमेल, श्वासोच्छ्वास म्हणजे नामस्मरण म्हणजे प्रत्यक्ष आपले श्वासोच्छ्वासच असे समजायला पाहिजे, श्वास थांबल्यानंतर मग काय राहणार तिथे, म्हणून काय आहे एक दिवस मी उदाहरण आठवले म्हणून सांगतोय, एक दिवस मी गोंदावलेमध्ये 1982-83 गोष्ट आहे, तेव्हा एक दिवस मी आपल्या खोलीतून झोळा नेसून 12:30 असे खाली जाऊ खाली येऊन स्वयंपाकघराकडे चाललो होतो, तेव्हा बेलसरे बाबा तिथे दारात उभे होते, त्यांनी मला हाक मारले इकडे या रत्ना म्हणाले, म्हणले गेलो आणि कुठे चालला म्हटले, मी वाढायला चाललो म्हटलो स्वयंपाकघराकडे वाढायला चाललो, ते काय म्हणाले की वाढताना नामस्मरण चालतं का, एकदम घाबरलो म्हटले बाबा प्रयत्न करतो आहे म्हटलं, तेव्हा ते एक म्हटलेले शब्दच मी तुम्हाला सांगतो की वाढत असताना जर नामस्मरण जर नसेल, तुम्ही एखाद्या मंगल कार्यालयामध्ये लग्नामध्ये वाढणे आणि इथे वाढण्यामध्ये काही फरक नाही म्हणाले, आपल्या अंतःकरणामध्ये अर्थात आपल्या जीवनातल्या कर्मामध्ये आपण जे काय कर्म करतो आहोत भगवद्गीतेच्या 18 अध्यायाच्या 1 सारभूत कसे आहे सांगतो थोडक्यात की भगवत समजा तुम्ही एक 700 फुलं गुलाबांची फुलं घेतली आणि त्याचे 18 माळ तयार केली, त्या 18 माळाचा एक मोठा हार केला आणि तो हार जर भगवंताच्या गळ्यात तुम्ही घातलं तर किती प्रकारचं वास येईल, एकच प्रकारचं वास येईल नाही का, सगळे गुलाबांची फुलं असल्यामुळे एकच प्रकारचं वास येईल, हे जसे आहे तसे भगवद्गीतेच्या 700 श्लोक 18 अध्याय त्या 18 अध्यायाचं एकच सुगंध वास कशामध्ये येत आहे, ते 18व्या अध्यायामध्ये 1 श्लोकामध्ये काय श्लोक आहे, यतः प्रवृत्तीर भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तम अभ्यर्थ्य सिद्धिं विन्दति मानवा, म्हणजे यतः प्रवृत्ती ही भूतानां ज्याच्यातून हे समस्त भूत म्हणजे ब्रह्मांड निर्माण झालेले आहे आणि ज्याच्यामध्ये स्थित आहे, यतः प्रवृत्तीर भूतानां येन सर्वमिदं ततं ज्या परमात्म तत्वाने हे संपूर्ण व्यापलेलं आहे त्या परमात्म तत्वाला यथा येन भू अर्थात यथा प्रवृत्तीर भू येन सर्व मिदम ततम स्वकर्मणा तम अभ्यर्थ हे कर्म हे कर्माचं जे सिद्धांत आहे फार मोठं आहे ते सगळे मी सांगत नाही अगदी थोडक्यात सांगतो, स्वकर्मणा तम अभ्यर्थ आपापल्या कर्मरूपी पुष्पाने त्या भगवंताचे पूजन करून म्हणजे स्वकर्मणातम अभ्यर्थ सिद्धिं विंदती मानव हा मनुष्य मात्र म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतात, त्याचा अर्थ असा आहे स्वकर्मणातम अभ्यर्थ आपापल्या कर्मरूपी पुष्पाने आपल्याला भगवंताची पूजा करायची आहे, कर्मरूपी पुष्पाने म्हटल्यानंतर मग कर्म म्हणजे कर्म कसे आहे, कर्मामध्ये 2 दोष आहेत 2 विषबीज आहेत, काय आहे पहिलं विषबीज म्हणजे कर्तृत्वाभिमान आणि दुसरं विषबीज म्हणजे फलापेक्षा, म्हणजे आम्ही जे कर्म करतो त्या कर्मामध्ये 2 दोष आहेत कर्तृत्वाभिमान आणि फलापेक्षा, हे दोन्ही ते म्हणजे विषबीज त्याच्यामध्ये असताना जे कर्म घडतं ते कर्म दुःखाला कारण होतात, म्हणजे ते कर्तृत्वाभिमान ठेवून घेऊन फलापेक्षेने केलेले कर्माचे पर्यवसान दुःखामध्ये आहे, पण आपले कर्माने आपल्याला म्हणजे समाधान पाहिजे असेल भगवंताची प्राप्ती व्हायची असेल व्हायला पाहिजे असेल तर ते 2 विषबीज काढायला पाहिजे, म्हणजे काय करायला पाहिजे कर्तृत्वाभिमान आणि फलापेक्षा सोडून काढून ते कर्म करायला पाहिजे, आणखीन ते एक तिथे गोष्ट आहे ते कर्म करताना ते कर्म जर भगवंताच्या पूजेचं पुष्प व्हायला पाहिजे असेल त
तर त्या कर्मामध्ये मी हे कर्म रू हे कर्म भगवंताच्या प्रीत्यर्थ करतो आहे, मी भगवंतासाठी करतो आहे, मी भगवंतासाठी करतो आहे, भगवंताच्या प्रीत्यर्थ करतो आहे असे अनुसंधान असायला पाहिजे. ज्या कर्माबरोबर अनुसंधान नाही ते कर्म बंधनाला कारण होतील. ज्या कर्मामध्ये कर्तृत्वाभिमान आणि फलापेक्षा आहे ते कर्म बंधनाला कारण होतात. म्हणून ते कर्तृत्वाभिमान आणि फलापेक्षे सोडून त्या कर्मामध्ये मी भगवंतासाठी हे कर्म करतो किंवा मी भगवंताचा आहे, मी भगवंताचा आहे म्हणून मी जे कर्म करतो ते भगवंतासाठीच आहे अशा अनुसंधानयुक्त कर्माने काय होईल की आपली चित्तशुद्धी होईल. मग ते त्या चित्तशुद्धीने काय होईल तर आपल्याला समाधान प्राप्त होईल. मग त्यासाठी ते अनुसंधान ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला त्या कर्माबरोबर भगवंताचे नामस्मरण असायला पाहिजे. म्हणून ज्या कर्माबरोबर भगवंताचे नामस्मरण नाही ते कर्म काही जरी असले तरी सुद्धा काय होईल की ते कर्तृत्वाभिमान आणि फलापेक्षा भरून घेऊन असलेले असल्यामुळे ते दुःखाला किंवा बंधनाला कारण होतात. म्हणून तुम्ही बाकी जे काही करता म्हणजे तुकाराम महाराजांचं हे आहे स्मरणी विस्मरण. अरे मी तुझे तुझी पूजा करतो पण तुझे स्मरण नाही आणि तुझे म्हणजे अर्चन करतो पण तुझे स्मरण नाही, प्रत्यक्ष तुझे म्हणजे भजन गातो तुझे स्मरण नाही आहे, म्हणजे तुझे सान्निध्याची भावना नाही आहे, तुझ्या सान्निध्याची भावना नाही, तुझ्याशी माझा संबंधाचे अनुसंधान नाही असे असताना आम्ही केलेले कर्म भगवंताला म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचे साधन होत नाही. कर्तृत्वाभिमान आणि फलापेक्षा सोडून म्हणजे भगवंताच्या अनुसंधानाने युक्त म्हणजे नामस्मरण युक्त कर्म जे आहे तेच कर्म आपल्याला समाधानाला कारण होतात. म्हणून बाबा मला काय म्हणाले, तुम्ही जे वाढता ते वाढत असताना जर नामस्मरण नसेल तर ते वाढणे फक्त एक अहंकाराला पोषक होणारे कर्म होऊन जाईल. तुम्ही आपल्या घरी वाढताना नामस्मरण जर करत असाल तर खरोखर ते ना वाढणे जे आहे ते भगवंताची पूजाच होऊन जाईल, दिव्य कर्म होऊन जाईल. ज्या कर्माबरोबर भगवंताचे अनुसंधान आहे ते कर्म दिव्य कर्म होऊन जाईल. म्हणून मी काय म्हणतो की करा इतर नैमित्तिक साधने कमी करून नामस्मरण करून पाहिले असे सगळे काहीतरी कमी करून नामस्मरण करणे वगैरे हे चांगलेच आहे, पण असे करायला पाहिजे असं काही नाही आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत आपल्या प्रारब्धाने आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते स्वकर्म असे समजून ते कर्म करत असताना आपण भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचे जर प्रयत्न केले आपले कर्म काही जरी असले तरी सुद्धा ते कर्म आपल्याला बाधणार नाही आहे. इतकेच नव्हे ते कर्म कर्तृत्वभाव आणि फलापेक्षा सोडून भगवंताच्या अनुसंधान युक्त केलेले कर्म जे आहे आपल्या चित्तशुद्धीला साधन होऊन आपल्याला भगवंताच्या प्राप्ती करून द्यायला ते फार मोठे साधन होऊन जाईल. म्हणून आपल्याला जे काय आपल्या घरी चालतात ते सगळे करत असताना सुद्धा आपले नामस्मरण जप वगैरे चालायला पाहिजे. पुढे पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा एका साधकाने विचारला आहे. श्री महाराजांनी श्री ब्रह्मानंद महाराजांना सांगितले की तू ब्रह्म आहेस आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं म्हणजे नक्की काय केलं? अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी मध्ये काय फरक आहे? असे तीन प्रश्न आहेत. श्री महाराजांनी श्री ब्रह्मानंद महाराजांना सांगितले की तू ब्रह्म आहेस आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं म्हणजे काय आहे की लक्षात ठेवण्याची भूमिका आधी तयार व्हावं लागतो. ते आधी ती भूमिका तयार न झालेली असताना ते गुरु जरी हजार वेळ सांगितले तू ब्रह्म आहे ते काय आमच्या लक्षात राहणार नाहीये. म्हणून त्यांची ती भूमिका आधी तयार झाली आणि ते त्यासाठी म्हणजे पहिल्यांदा त्यांनी षटशास्त्र अध्ययन केले. शास्त्रांच्या अध्ययनांचा फळ काय आहे? ज्या शास्त्राध्ययनाने वैराग्य निर्माण विवेक जागृत होत नाही आणि ज्या शास्त्रज्ञानाने वैराग्य निर्माण होत नाही ते केलेले शास्त्रज्ञान म्हणजे व्यर्थ समजायला पाहिजे. शास्त्रज्ञानाने विवेक जागृत व्हायला पाहिजे आणि विवेक एक म्हणजे काय आहे? विविच्यते इति विवेक. हा विविच्यते इति विवेक म्हणजे आपण म्हणजे ते तांदुळातून खडे जे वेचतो आहे त्याला विवेक म्हणतात. वेचणे अनित्यातून नित्य वेचून काढून घेणे याचे नाव विवेक आहे. अनित्यातून नित्य वाचून वेचून काढून घेणे
हे नित्यानित्य वस्तु विवेक आहे, विवेक जागृत व्हायला पाहिजे। विवेक जागृत होणे म्हणजे बुद्धीमध्ये होणे नव्हे, आपल्याला आपल्याला तशी भाव तसा भाव निर्माण व्हायला पाहिजे। कसा भाव निर्माण व्हायला पाहिजे तर महाराजांचे एक उदाहरण आहे। महाराज म्हणाले बाप आपल्या मुलाकडे 2000 रुपये देऊन 2000 नोट देऊन सांगितले इतके सगळे सामान घेऊ नये म्हणून त्यांनी लीड दिली आणि तो दुकानात गेला आणि लीड दिली, त्यांनी सामान बांधून दिले आणि हा आपला नोट तिथे त्यांना दिला 2000 रुपये। तेव्हा तो इकडे असे बघून तो म्हटला एक खोटा आहे म्हटला, ते नोट खोटी आहे किंवा खोटा आहे असे म्हटल्याबरोबर त्याला काय ते काय 4 पैसे तरी त्याची किंमत होईल काय, म्हणजे 10 पैसे त्याची किंमत नाही। लहान मुलांना खेळण्यासाठी ते नोट घेतो ना आम्ही, ते 10 पैसेचे असतात, ते 2000चे काय 10000चे नोट असले तरी एक म्हणजे ते 10 पैसेचेच असतात। हे जसे आहे तसे ज्या माणसाला या जगातले जी म्हणजे जग जे आहे ते इतके म्हणजे की म्हणजे त्याला काय किंमतच नाही असे ज्याला वाटतं त्याला विवेक जागृत झालेले असे समजायला पाहिजे। शास्त्रात शास्त्रज्ञानाने असे विवेक जागृत व्हायला पाहिजे, त्या विवेकातून ते म्हणजे अनित्य वस्तूला टाकून देण्याची भूमिका तयार व्हायला पाहिजे, मनोभूमिका म्हणजे वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे। तेव्हा ते ब्रह्मानंद महाराजांना ते विवेक आणि वैराग्य जागृत झाल्यानंतर त्यांनी शास्त्राध्ययनाला टाकून दिले, शास्त्राला सोडून दिले आणि तपश्चर्य केले। त्यांनी कपतगुड्डामध्ये व्यंतापूरमध्ये वगैरे तपश्चर्य केल्यानंतर तेव्हा त्यांना म्हणजे भगवंताचा आदेश झाला की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुला म्हणजे भगवंताचे आत्मसाक्षात्कार होत नाही म्हणाल। मग ते सद्गुरू शोध करायला निघाले, काय फिरले अक्षरशः 4 वर्ष त्यांनी सबंध उत्तर भारत धुंडाळून टाकले आणि शेवटी त्यांना म्हणजे त्यांचे चित्तशुद्धी म्हणजे त्यांचे अंतःकरण पक्व झालेले महाराजांना कळलं की त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी भूमिका आता तयार झालेली आहे। काय म्हणून तू ब्रह्म आहेस म्हटल्याबरोबर ते एकदम म्हणजे ते पकडण्याची भूमिका तयार झालेली आमच्या बुद्धीमध्ये। ब्रह्म तू ब्रह्म आहेस असे टाकल्याबरोबर आपली बुद्धी ते धारण करायला योग्य झालेली नाही आहे। आपली बुद्धी कशी आहे हे कसे आहे ते एक सांगतात, वाघाचे किंवा सिंहाचे दूध धरायला सोन्याची वाटी लागते म्हणे, म्हणजे ते तांब्याच्या पितळ्याच्या वाटीमध्ये वाघाचे किंवा सिंहाचे दूध घेतले तर ते फुटून जातात। हे जसे आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी समर्थांच्या करिता दूध आणायला जाताना सोन्याची वाटी घेऊन गेले होते असे आम्ही चरित्रामध्ये लिहिलेलो आहोत। ती सोन्याची वाटी जशी लागते तसे आपली बुद्धी ब्रह्मज्ञान धारण करायला ब्रह्मवस्तू धारण करायला आपली बुद्धी सुद्धा सोन्याची बुद्धी व्हावी लागते। आपल्याला आपली आता सध्याची बुद्धी म्हणजे असे म्हणजे अल्युमिनियमची बुद्धीपेक्षाही म्हणजे असे गंज लागलेली बुद्धी आहे, सडलेली बुद्धी आहे आणि अगदी म्हणजे असे विषयाने भरलेली बुद्धी आहे। या बुद्धीमध्ये ते ब्रह्म तू ब्रह्म आहेस म्हणजे तर कुठे ते धारण होणार। हातामध्ये आपण मर्क्युरी घेतले ते बुडक कसे जसे पडून जातं तसे आपल्या बुद्धीमध्ये तू ब्रह्म आहेस म्हणता म्हणताच ते म्हणजे खाली पडून जातं, ते धारणा होत नाहीये। म्हणून बुद्धी तयार असायला पाहिजे तेव्हा ते होऊ शकतं। आणि तसेच ते अर्थात म्हणजे निसर्गदत्त महाराजांना कोणीतरी विचारले तुमच्या सद्गुरूबद्दल आणि तुमच्या साधनेबद्दल काहीतरी सांगा, तेव्हा ते म्हणाले की माझे सद्गुरू अर्थात सिद्धरामेश्वर महाराज ते फार थोर होते म्हणाले, त्यांनी मला सांगितले की तू ब्रह्म आहेस, तेव्हा मी ब्रह्म झालो म्हणाले, ब्रह्म झाला म्हणले होय म्हटलं, मग पुढे काय केलं, पुढे काही केलं नाही फक्त लक्षात ठेवलं म्हटले। 24 तास लक्षात असणे आम्हाला सुद्धा समजा महाराज म्हणाले अरे तू महाराज तू भगवंताचा आहेस, ब्रह्म नको आहे आपल्याला, तू भगवंताचा आहे, तू रामाचा आहे, तू महाराज सद्गुरूचा आहे हे लक्षात ठेव म्हटले तरी आम्ही असे लक्षात ठेवले तरी पुष्कळ काम झाले आमचे, म्हणजे आमचे जन्म सार्थक होऊन गेले, म्हणजे मी भगवंताचा आहे हे आपल्या लक्षात राहिले। मी किती उदाहरण देत असतो म्हणजे समजा की आपल्याला म्हणजे त्या प्रपंचाच्या वस्तू व्यक्ती आणि परिस्थितीची चिकटण्यामध्ये त्याचा संबंध जोडून घेण्यामध्ये आपल्याला एक क्षण सुद्धा लागत नाहीये।
आणि भगवंताची किंवा सद्गुरूशी संबंध जोडून घेण्यामध्ये आयुष्याचे आयुष्य मी म्हणजे भोगत असलो तरी सुद्धा आपल्याला अंतःकरणामध्ये ते उतरत नाही की मी महाराजांचा आहे वगैरे. आता म्हणजे अनोळखी मुलगा मुलगी येतात एकत्र, त्यांचे म्हणजे काय होतं की निश्चय एंगेजमेंट होतं, लग्न होतं. लग्न झाल्यावर ते सगळे म्हणजे कुठल्या तरी लग्नामध्ये आजपर्यंत मी असे बघितलेले आहे का, त्या भटजीने दोघांच्या हातात एक माळ देऊन आजपासून तुम्ही दोघे नवरा बायको झाला हे तुमच्या लक्षात राहण्याकरिता तुम्ही दोघांनी एक एक माळ जप करा. काय म्हणून, मी या मुलीचे नवरा, मी या मुलीचा नवरा, मी हिचा नवरा असा तो, आणि मी याची बायको अशी ती. कधी कुठे जप केलेला मी बघितला आहे का? आणि आम्ही आता अर्थात ते कुठे असे जप करत नाही, ते एंगेजमेंट खडी म्हणजे साखरपुडा झाल्या बरोबर दोघे आपादमस्तक नवरा बायको झालेच. त्यांना काही कोणा कुठले त्रासला जावं लागत नाही, कुठलेही म्हणजे साधन करावं लागत नाही, माळ फिरवावं लागत नाही, अनुसंधान ठेवण्याचे काही धडपड करावं लागत नाहीये. ते झाले एकदम नवरा बायको झालेत. आणि त्याच दिवशी लग्न झाल्याच्या दिवशीच रात्री 12 वाजता गाढ झोपेतून दोघांना उठवून जर विचारलं तुम्ही कोण आहात, ते एकदम आम्ही दोघे नवरा बायको आहो, अहो आम्ही अनुग्रह घेऊन किती वर्ष झाले, कित्येक लोकांना 10 झाले, 15 झाले, 20 झाले, आम्हाला तरी 40 वर्ष झाले. आज म्हणजे रात्री 12 वाजता आम्ही गाढ झोपेत असताना कोणी जरी उठून तुम्ही कोण असं जर कोणी आम्हाला विचारले तर आम्ही महाराजांचे शिष्य आहोत असे जर आम्ही म्हटलं, मग हे जप नको, तप नको, काहीच नको आहे. मग आम्ही काय करतो, मी कुलकर्णी आहे, मी देशपांडे आहे, मी श्रीनिवास आहे, मी रामचंद्र आहे असे आम्ही म्हणतो. म्हणजे याचा अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये प्रपंच इतका मी प्रपंचाचा आहे हा भाव इतका भरलेला आहे, त्यामुळे काय होतं की आम्हाला लक्षात राहत नाहीये तू ब्रह्म आहेस. तेव्हा ते निसर्गदत्त महाराज म्हणाले, माझे सद्गुरु मला म्हणाले की तू ब्रह्म आहे, मी ब्रह्म झालो म्हणाले. पुढे काय केलं? काही केलं नाही, लक्षात ठेवलं. ते लक्षात राहण्याकरिताच हे आपले सगळे नामस्मरण आहे, जप आहे, उपासना आहे, मी महाराजांचा आहे एवढे आपल्या लक्षात राहण्याकरिता ही सगळी धडपड आहे. पण आपल्याला ते काय की फार म्हटले तर युरिन शुगर होईल, पण ब्लड शुगर काय अजूनही झालेला माणूस काय आम्हाला भेटलेलं नाहीये. कोणाला ते मी महाराजांचा आहे हे आपल्या ब्लडमध्ये रक्तामध्ये यायला पाहिजे, तेव्हा ते त्याला काहीतरी महत्व आहे. सगळे आमचे युरिन शुगर झाले असले तरी सुद्धा पुष्कळ झाले, तेवढे तरी आत गेले असे समजायला पाहिजे. आमच्या आतमध्ये जातच नाही ते, इतका तो प्रपंचाने आम्ही प्रूफ झालेलो आहोत. वॉटर प्रूफ वगैरे जसे होतात तसे आम्ही संसार प्रूफ म्हणजे प्रपंच प्रूफ झालेलो आहोत, परमार्थ प्रूफ झालेलो आहोत. परमार्थ आत उतरतच नाही म्हणून असू देत. म्हणून ते लक्षात ठेवलं म्हणजे नक्की काय केलं, त्यांना ती भूमिका आधीच तयार झालेली होती, त्यामुळे ते टाकल्याबरोबर एकदम धरले. ते तू ब्रह्म आहेस म्हटल्याबरोबर ते ब्रह्म झाले. म्हणजे जेव्हा त्यांनी तरी सुद्धा महाराजांनी त्यांना अनुग्रह दिल्यानंतर सुद्धा 2-2.5 वर्ष ते सर्पेश्वर मध्ये राहून अखंड नामस्मरण केले, तेव्हा त्यांच्या डोक्यात त्यांच्या बुद्धीमध्ये मनामध्ये अंतःकरणामध्ये किंवा अहंकारामध्ये भरलेले सगळा जेव्हा प्रपंच एकदम नाहीसा झाले, तेव्हा महाराज त्यांना म्हटले, ब्रह्मज्ञान दिले, त्यांना ब्रह्म करून टाकले. म्हणजे जेव्हा त्यांचे अंतःकरण इतके शुद्ध झाले की त्याच्यामध्ये संसाराचा वास नाही. रामकृष्ण परमहंस म्हणाले, आमचे अंतःकरण कसे आहे, अंतःकरणातले सगळे जरी विषय काढून टाकले तरी सुद्धा हिंगाचा डबा जो असतो त्यातला हिंग तुम्ही सगळे काढा आणि काढून कपड्याने पुसून टाका तरी सुद्धा वास बघितल्यावर हिंगाचाच वास येत असतो. असे आमचे अंतःकरण आहे. आमच्या अंतःकरणामध्ये कपड्याने पुसलेलं नाही, हिंगच भरलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून हिंगाचा वास येण्याचा काही प्रश्नच नाही. मग जेव्हा त्या हिंगाचा जो डबा असतो त्याला जेव्हा आम्ही उकळत्या आमठीमध्ये जेव्हा टाकून काढतो तेव्हा त्याचा हिंगाचा वास संपून जेव्हा जसे जातो तसे आमच्या अंतःकरणाला भगवंताच्या प्रेमामध्ये म्हणजे आम्ही काढून टाकले तरच आमच्या हिंगाचा वास जाईल. म्हणजे भगवंत प्रपंचाच्या आसक्तीचा मोहाचा म्हणजे प्रपंचामध्ये सुखाच्या कल्पनेचा भाव तेव्हा जाईल. तेव्हा ते सद्गुरू आम्हाला जर म्हणाले त्या उकळत्या आमठीतून आल्यानंतरच आमची वाटी म्हणजे शुद्ध होऊन जाईल, तोपर्यंत आमची वाटी काय ते हिंगाचं वासाने भरलेलंच असणार, त्यामुळे तेव्हा ते होणार नाहीये.
म्हणून नक्की काय केलं म्हणजे त्यांनी त्यांचे अंतःकरण तयार केले, त्यांचे मन तयार केले, बुद्धी तयार केले, तेवढे ते चार वर्ष फिरले काय, किती कष्ट सोसले, किती त्यांनी देहबुद्धी नाहीशी करून टाकली संपूर्ण, काय म्हणजे देहबुद्धी अक्षरशः ते गोंदावलेहून पंढरपूर पर्यंत महाराजांच्या घोड्याच्या मागे पळणे हे काय सामान्य गोष्ट आहे का? तेव्हा त्यांची देहबुद्धी कशी तिथे आहे असे आम्हाला आम्ही म्हणू शकतो. देहबुद्धी संपूर्ण नष्ट झाल्यावरच तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं धारण होईल. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय आणि तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी दोन्ही सारखेच भाव आहे. तत्त्वमसी म्हणजे दुसऱ्यांना सांगण्यामध्ये तत्त्वम असी ते परमात्मा स्वरूपच तू आहेस, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी तो परमात्मा स्वरूपच आहे असं म्हणणं आहे. आपल्यासाठी आपण म्हणतो तेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणतो. शिष्यांना जेव्हा ते सांगत असतात, गुरु जेव्हा शिष्यांना सांगतात तेव्हा ते म्हणतात की तत्त्वमसी हे ब्रह्म आहे, ज्याला म्हणजे वेद उपनिषद वगैरे ज्याला ब्रह्म म्हणतात ते ब्रह्म तूच आहे. म्हणजे ज्याला तू जीव समजतो तो जीव नाही आहे, तू जीव नाही, तू परमात्मा स्वरूपच आहे, ब्रह्मच आहे. म्हणजे त्वम म्हणजे इथे जीव आहे, तत् म्हणजे ब्रह्म आहे. तू ज्याला जीव समजतो तो जीव नव्हे, तो ब्रह्मच आहे. अर्थात म्हणून शंकराचार्य श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटीभी, म्हणजे कोटी कोटी ग्रंथामध्ये सांगितलेले मी फक्त अर्धा श्लोकाने सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटीभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव, ज्याला आपण जीव समजतो तो परमात्मा स्वरूपच आहे, ब्रह्मच आहे, असे तू समज असे ते सांगण्याचं अर्थ मी अहम ब्रह्मास्मी आणि तत्त्वमसी. तत् म्हणजे परब्रह्म वस्तू, तो म्हणजे तू जीव, ज्याला तू जीव समजतो तो जीव नव्हे, तू ब्रह्म आहे. अहम म्हणजे इथे मीपणाचा जो भाव आहे तो म्हणजे असा आहे की निसर्ग महाराजांच एका ठिकाणी म्हणाले की जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी जे काही ऐकलेले आहात आणि मानलेले आहात ते सगळे अमान्य करा, अवॉइड करा. जेव्हा ते जे शिल्लक राहील तेच तुम्ही आहात. मग सगळे आम्ही अवॉइड करत गेलो, बाजूला सारत चाललो, तेव्हा शेवटी काय उरतं? उरतं काय? मी आहे एवढंच उरतं. म्हणजे मी केवळ आहे त्यालाच कैवल्य म्हणतात, ते त्यालाच केवली भाव म्हणतात. म्हणजे प्युअर एक्झिस्टन्स, मी केवळ आहे, हे जे आहे हा ब्रह्म आहे. आणि आता सध्या आमच्यामध्ये जो मी 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 आहे तो जीव भाव आहे. मी जीव हा भ्रम द्वैत पसारा वारुणी दिधला अद्वैत साधा. म्हणजे या मीला म्हणजे मी तू ज्याला तू मी समजतोस, ज्याला तू म्हणजे देहेंद्रिय समुच्चयाला समुच्चय रूपी जो तू मी समजतो तो मी तू नव्हे, तू नव्हे, तू म्हणजे ब्रह्म आहे. ज्याला मी मी समजतोय तो मी मी नव्हे, मी ब्रह्म आहे असे म्हणणे म्हणजे अहम ब्रह्मास. पुढचा प्रश्न ज्योती पाते पुण्यावरून आहे. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य गुरुजी, राम नामस्मरण सुरू करण्याआधी एक माळ गणपती ओम गण गणपतये महा आणि एक माळ कुलदैवत असते सर्व मंगल मांगल्ये नाम घेणे असं आवश्यक असते का? हे व्यक्तिगत विचार आहे. ते आवश्यक वाटले तर करायला हरकत नाही, नाही वाटले तर तुम्ही सुद्धा सोडायला हरकत, म्हणजे ते त्याऐवजी नामस्मरणच केले तरी चालतं. आणि ते आवश्यक आहे असे कुठेही कुठल्याही शास्त्रामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे. म्हणून तुम्ही केले तरी चालतं, नाही केले तरी चालतं, आवश्यक असे काही हे नाही आहे. एक नामाशिवाय दुसरे काहीही म्हणजे आपण तोंडाने उच्चार करण्याचे काही गरज नाही आहे. एक तत्व नाम अर्थात आपल्या मनामध्ये आपण धारण करायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुलदैवत आले, गणपती आले, सगळे त्याच्यामध्ये नामामध्ये सगळे आलेले. एक म्हणजे सगळे नाम एका ओंकारातून निर्माण होत असल्यामुळे आणि जेव्हा सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा पहिल्यांदा ओंकाराचा आविष्कार झाला, त्या ओंकारातून हजारो नामांचे आविष्कार झाले. त्यामुळे सगळे त्या ओंकारातून, असा कानडीमध्ये हे आहे ना, देव नोबता नाम हलो बगे दारी बेरे बेरे, असे देव एकच आहे, त्याचे नाव पुष्कळ आहे. पण कुठल्या तरी एक नाव आपण घेत असायला पाहिजे. एको देव केशवो वा शिवो वा एको मंत्रस्तस्य नामानी आणि एक देव
एक गुरु, एक नाम, एक साधन, एक ग्रंथ असे आपले साधनीची बैठक पाहिजे, भूमिका पाहिजे। म्हणून काही म्हणता तुमच्या पुरते तुम्ही केले म्हटले तरी चालतं, नाही म्हटले तरी चालतं। पुढचा प्रश्न विद्याप्रभू यांचा आहे, त्यांचे दोन प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न, नामानंद व नामसमाधी म्हणजे काय, आणि त्यांनी त्याचंच विचारले की कुंडलिनी विषयी मार्गदर्शन करा। काय की नामानंद व नामसमाधी, हे नामानंद तुम्ही जेव्हा बहिर्मुख होऊन व्यक्त करता ते काय होतं की ते आविर्भाव होतं, म्हणजे त्याला आविष्कार किंवा आविर्भाव म्हणतात। नामाचे आनंद आम्ही असे बहिर्मुख होऊन व्यक्त केले तर त्याला नामानंद म्हणतात, किंवा नामाच्या आनंद मध्ये अंतर्मुख होऊन राहणे म्हणजे नामसमाधी आहे। नामसमाधी म्हणजे काय आहे, त्या भगवंताच्या दिव्य नामाचा जो रस आहे, रसो वैसहा, परमात्मा जो आहे रसस्वरूप असल्यामुळे त्या नामाचा जो रस आहे त्या रसाचा उपभोगामध्ये आनंदाचा उपभोग घेणे किंवा आनंदाचा आस्वादन करणे याचे नाव काय, नामसमाधी आहे। नामसमाधी म्हणजे अंतर्मुख होऊन नामाचा आनंदाचा उपभोग घेणे ही नामसमाधी आहे, आणि त्याच नामाचा आनंद जो आहे बहिर्मुख होऊन अभिव्यक्त करणे हे नामानंद आहे। दोन्ही काय फरक नाही, एक बहिर्मुख वृत्तीमध्ये म्हणजे प्राप्त होणारा आनंद नामानंद आहे, आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये प्राप्त होणारा जो नामाचा आनंद आहे ते नामसमाधी। त्या आनंदामध्ये जग विसरणे याचे नाव नामसमाधी आहे, आणि बहिर्मुख वृत्तीमध्ये नामाचा आनंदाचा उपभोग घेणे हे नामानंद आहे। पुढे त्यातच ते विचारतात की कुंडलिनी विषयी पुढे माहिती सांगावं। काय आहे की कुंडलिनी म्हणजे अक्षरशः योगाचा तो विषय आहे। योगामध्ये काय आहे की आपल्यामध्ये ती कुंडलिनी नावाची एक शक्ती आहे, ती म्हणजे असे खाली असते, अर्थात म्हणजे मणिपूर चक्राजवळ तिथे मूलाधार चक्राजवळ कुंडलिनी नावाची एक 3.5 वाटोळे वेटोळे घालून म्हणजे एक शक्ती आपल्या सगळ्यामध्ये असे शक्ती आहे असे योग्यांचं म्हणजे अनुभव आहे, म्हणणं आहे। त्या योग शक्ती, ती एक योग शक्तीच आहे। ती कुंडलिनी एक प्रकारचे म्हणजे काय, आपल्या सबंध शरीरातल्या सगळे जे काय ज्ञानतंतू मज्जातंतू आहे, नर्व्स आहे, त्या सगळ्या नर आमच्या मागे 3 नाडी आहेत, एक सुषुम्ना आहे, एक इडा आहे आणि एक पिंगला आहे। ते कुंडलिनीचे म्हणजे काही म्हणजे निश्चित असे स्थान आहे, त्याला आम्ही चक्र म्हणतो, अर्थात मूलाधार, मणिपूर, अधिष्ठा, स्वाधिष्ठान, आणखीन असे जे चक्र आहे ते आज्ञा वगैरे असे 6 चक्र आहे, षटचक्र आहे किंवा षटकमळ असे म्हणतात। ते म्हणजे असे ते पॉइंट्स आहे। काय पॉइंट्स आहे, आपल्या शरीरामध्ये जे नरमंडल आहे ते नरमंडल त्या विशिष्ट पॉइंटमध्ये किंवा त्या विशिष्ट स्थानामध्ये येऊन मिळतात। त्या नरमंडलांचे जे तिथे म्हणजे हे आहे, म्हणजे एक प्रकारचं म्हणजे ते म्हणजे जंक्शन आहे, त्या जंक्शनमध्ये ती कुंडलिनी शक्ती म्हणजे एका कुंडलिनी शक्ती अनेक प्रकाराने जागृत होऊ शकेल। म्हणजे आपण कुठल्या तरी विषय अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करू लागलो तेव्हा सुद्धा कुंडलिनी शक्तीमध्ये हालचाल होऊ लागते। एखादं गाणे म्हणजे गाणे अत्यंत भावपूर्ण गाणे म्हणू लागलो, ऐकू लागलो तेव्हा सुद्धा ती कुंडलिनी शक्तीमध्ये हालचाल सुरू होते, आणि असेच आपण साधन नामस्मरण करू लागलो, भजन करू लागलो तेव्हा सुद्धा ती कुंडलिनी शक्तीमध्ये हालचाल सुरू होते। ती शक्ती आणखीन आम्ही त्या साधनेमध्ये आणखीन म्हणजे जास्तीत जास्त त्या साधन करू लागलो, ती हळूहळू ती वेटोळे काढून मग वर जाऊ लागतो। म्हणजे ती शक्ती एक प्रकारचे ते काय असते की सूक्ष्म असे आपल्या अंतर म्हणजे ती शक्ती जी आहे आपल्या म्हणजे पाठीमागे ती आपल्याला असं वर जाऊ लागते, आणि वर जाऊन एक एक स्थानावर आल्यानंतर तिथे जे नरमंडलांचे जे पॉइंट्स असतात, तिथे जे येऊन तिथे मिळलेले असतात, त्या सबंध नरमंडलामध्ये ती शक्तीचं प्रसार होऊन त्या नरमंडलामध्ये एक विलक्षण म्हणजे भाव निर्माण होतो। असे ती शक्ती, असे कुंडलिनी शक्ती असे हळूहळू त्याला दीर्घकाळ साधन पाहिजे तेव्हा ती सहस्रारमध्ये येऊन पोचते। तेव्हा परवा कोणते म्हणजे नाशिकच्या याच्यामध्ये त्यांनी विचारलेले होते प्रश्न
की म्हणजे सतरावी कला म्हणजे काय आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये सद्गुरु स्तवन सद्गुरूंचे स्तवन करताना सतरावी कला म्हणून सांगितलेले आहे। म्हणजे काय असे त्यांनी विचारलेले असताना मी सांगितलं त्यांना की सतरावी कला जी आहे ते सहस्रार चक्रामध्ये असलेले अमृताला ते सतरावी कला म्हणतात। ते योगी योगी लोक काय करतात की ते आपले जिभेचे खाली जे जॉईंट आहे ते कापतात आणि वरती जे लोंबत आहे त्याला पण कापतात। कापून ती जीव असे उलटी करून त्या ते वरचे जे छोटी जीव असते ती कापलेल्या ती जी काय छिद्र भोग पडतं त्याच्यामध्ये ही जीव तिथे अडकवतात म्हणजे घुसळतात। तेव्हा त्यांचे इथे कुंडलिनी शक्ती इथे सहस्रार चक्रामध्ये आलेली असते तेव्हा तिथून अमृताचं स्राव होऊ लागतं म्हणजे विलक्षण एक रसाचा अनुभव येऊ लागतो। ते रस जे आहे त्या जीभेला येऊन पोचू लागतं तेव्हा त्या जीभ ती जीभ जी आहे त्या रसाचं आस्वादन करताना संपूर्ण जगाला विसरून जाते। इतके विलक्षण दिव्य आनंदाचा अनुभव त्याच्यामध्ये ते काय रस नव्हे ते काय म्हणजे काहीतरी लिक्विड असतं असं नाहीये ते विलक्षण एक म्हणजे सूक्ष्म स्पर्श असतं। त्या जीभेला होणारे जे स्पर्श आहे ते अतींद्रिय स्पर्श आहे। त्या अतींद्रिय स्पर्शामध्ये तो योगी जो आहे जगाला विसरून जातो त्यामुळे त्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी ती धडपड करतात। ते सगळे करायला पाहिजे असं नाहीये पण कुंडलिनी शक्तीची अशी ही प्रक्रिया आहे। ते आपल्याला म्हणजे सावधानपणाने ते विचार करावं लागतं त्या क्षेत्रामध्ये त्या फील्डमध्ये साधन करावं लागतं। पण मुख्य म्हणजे काय आहे की ते कुंडलिनी शक्ती अशा प्रकाराने आपल्या शरीरामध्ये ते कुठेतरी हे षटचक्र कुठे आहे म्हणून तुम्ही ते शरीराचं म्हणजे शरीर कापून तिथे तुम्हाला बघितलं तर तिथे काहीही तुम्हाला दिसणार नाही। मेडिकली म्हणजे ते आपण प्रयोग करून बघू कुंडलिनी शे म्हणजे हे मूलाधार कुठे आहे मणिपूर कुठे आहे विशुद्धी कुठे आहे वगैरे वगैरे आज्ञाचक्र कुठे आहे असे ते विलक्षण म्हणजे एक सूक्ष्म म्हणजे सगळी ती सत्ता आहे अशा पद्धतीने चालणार आहे। म्हणून कुंडलिनी विषयी याच्यापेक्षा जास्त सांगणे म्हणजे काय आहे की ते आपल्याला तो विषय नाही आहे। मुख्य म्हणजे नामस्मरणाबद्दल आणि नामस्मरणाने सुद्धा ही जी काय गुरुदेव रानडे आणि बेलसरे बाबा एक दिवस दोघे ट्रेनमध्ये ते मुंबईहून पुण्याला येत असताना ते गुरुदेव रानडे बाबांना काय म्हटले केशवराव नामस्मरण नामामध्ये योगाचा सर्व अनुभव आहेत म्हणाले। नामामध्ये योगाचे सर्व अनुभव आहेत म्हणून ते आपल्याला प्रत्येक तो त्या योगाचे हे करायला पाहिजे असं नाही। आपण आपल्या नामस्मरणापुरते योगाचं जर सहाय घ्यायचं असेल फक्त प्राणायामापुरते ते सुद्धा थोडे थोडे अनुलोम आणि विलोम करा किंवा म्हणजे कपाल भाती करा। मी रोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळ अनुलोम आणि विलोम करतो आणि कपाल भाती करतो। त्याने आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा मनाच्या एकाग्रतेच्या दृष्टीने स्फूर्ती येण्याच्या दृष्टीने तेवढे आपले प्राणायाम वगैरे करणे तेवढ्या पुरते बरं आहे। बाकीचे जास्त त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पडणे कठीण आहे। गुरुजी त्यांचा एक पुढचा प्रश्न आहे की एक जप करत असताना दुसरा जप मनामध्ये चालू होतो तेव्हा काय करायचं। काय असतं की या जपामध्ये नामस्मरणामध्ये उपासनेमध्ये हे काय फिजिकल एक्सरसाइज नाही यांच्या मागे एक दैवी सत्ता असते। कुठल्याही जप म्हणा कुठली उपासना म्हणा कुठले काहीतरी पूजा पाठ म्हणा ते काय केवळ म्हणजे तेवढ्या पुरते असतात असं नाही त्यांच्या मागे एक दैवी सत्ता काम करत असते। समजा काय असतं की आपण कुठे हे करतो तुम्हाला सांगतोय की समजा आपण थोडे नामस्मरण करू म्हणजे राम नामस्मरण करू लागलो तेव्हा त्या नामाचे जे अधिष्ठात्र दैवत आहे ते तिथे उपस्थित होतं। म्हणजे आम्ही राम नामस्मरण करू की साक्षात राम तिथे येतोय आणि राम तिथे रामाची उपस्थिती आपल्याला प्राप्त होते तेव्हा थोडे वेळ राम 5-10 माळ नामस्मरण करून मग आम्ही नंतर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करू लागलो तेव्हा राम म्हणतो की आपलं इथलं काम संपलं आता आपण जाऊ। मग शिव म्हणतो की कैलासहून शिवाला म्हणजे निमंत्रण पोचल्यासारखे होतं मग शिव येऊ लागतो हळूहळू तेव्हा तो शिव येऊ लागला
आणि तेवढ्यात आम्ही एक 5-10 मिनिटात 5 मिनिट शिवाचे नामस्मरण करून मग नंतर आम्ही गणगणपती नमः म्हणू लागलो. मग शिव म्हणतो की आता आपलं आपलं इथलं संपलं, आता आपण चढू, म्हणून तो गणपती येऊ लागतो. म्हणजे ती दैवी सत्ता तिथे प्रगट होऊ लागतात. म्हणून ते आपण काहीतरी नामस्मरण हे थोडे करा ते थोडे करा ते थोडे करा असे केल्याने ते काही कुठलेही एक देव आपल्या बरोबर म्हणजे 24 तास अखंड आपल्या बरोबर त्या देवाची सत्ता अधिष्ठान वगैरे राहील असे नाही सांगता येणार. म्हणून मी काय म्हणतो की आपल्याला एक नामस्मरण चालू असताना दुसरे नाम जर येऊ लागले तर आपणच तो सोडायला पाहिजे असे नाही. जेव्हा हळूहळू आपल्या मनावर ज्या म्हणजे दैवताची सत्ता किंवा त्या दैवताची कृपा जास्त होऊ लागेल ते नाम आपल्या मनामध्ये येऊ लागेल, जास्ती येऊ लागेल, आणि दुसरा नाम आपोआपच हळूहळू कमी होत जाईल. म्हणून सध्या दोन्ही नाम करायला हरकत नाही. समजा त्याच्यामध्ये दोन आवड असतं, एका नामाविषयी जास्त आवड असतं, एका नामाविषयी कमी आवड असतं, तेव्हा आपण काय करायला पाहिजे, नामाविषयी आपल्याला जास्त आवड आहे ते नाम जास्त घ्यायला पाहिजे, आणि ज्या नामाविषयी आपल्याला आवड कमी आहे ते थोडक्या पुरते करायला पाहिजे. एक समजा कोणीतरी आम्ही ओम नम शिवाय पण करतो, श्रीराम जयराम जय जयराम पण करतो, ओम नम शिवाय इथे सुरू केलेले, श्रीराम जयराम जय जयराम तिथे गेलो तेव्हा सुरू केलेले, पण काय करू असे म्हणतात, तेव्हा मी काय म्हणतो, तुम्ही रोज 2-5 माळ ओम नम शिवाय करा आणि बाकी सबंध 24 तास राम नामस्मरण करा, मग शिवच तुम्हाला मार्गदर्शन करील. आता माझे बंद करा ते राम नामस्मरण करा असे म्हणतील, किंवा रामच आपल्याला मार्गदर्शन करील. तुझ्या मागच्या जन्माचं संस्कार जे आहे ते शिव म्हणजे ओम नम शिवायचा तुला संस्कार आहे, तू ते जास्त करत जा, हे कमी करत जा, असे ते प्रत्यक्ष दैवतच आपल्याला मार्गदर्शन करतील. पण सध्या आपण आपल्या बुद्धीने हे कमी करू का ते कमी करू का, हे बंद करू का ते बंद करू असे करण्याचे काही कारण नाही. गुरुजी 9 वाजले आहेत, घेऊ पुढचा प्रश्न. हा एक प्रश्न घे, म्हणजे 10 होतील, 9 वाजले आहेत, आता एक प्रश्न घे. नाही पुढचा प्रश्न आहे, बर घ्या पुढचा प्रश्न. हा घेतो पुढचा प्रश्न आहे, नंदन मोडक म्हणून आहे, त्यांचाच आहे. भगवद्गीतेतला 18वा जो अध्याय आहे त्याच्यामधला जो श्लोक आहे 66 नंबरचा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः, याच्यामध्ये भगवान म्हणतात की सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, म्हणजे काय हे समजून सांगावं. काय आहे तिथे सगळ्या भाष्यकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा धर्म शब्दाचा अर्थ केवळ धर्म म्हणून केलेला नाहीये, धर्म आणि अधर्म. आपण धर्म तेवढे सोडायचं, अधर्म ते काय, गंमत सांगतोय सर, भगवद्गीतेमध्ये दोन श्लोक आहेत. काय एक श्लोक असा आहे की सर्व धर्मान परित्यज्य अहम म्हणजे मामेकम शरणम म्हणजे अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः असा एक श्लोक आहे. आणखीन एक पुढे एक श्लोक आहे, विमृशयी तद अशेषेण, भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतो, अर्जुना मी तुला 18 अध्याय भगवद्गीता सांगितलेली, आता हे सगळे तू एकंदर म्हणजे विवेचन करून घे, विमर्श करून घे, किंवा तू सगळे विचार करून तुला जे योग्य वाटतं ते कर. भगवंतांनी सुद्धा अर्जुनला तू असेच कर असे नाही सांगितलेले, म्हणजे कोणालाही गुरुसुद्धा शिष्याला असेच करा असे नाही सांगायचं असतं. त्यामुळे भगवंत सुद्धा अर्जुनला म्हटला तू असेच कर असे अर्जुनला नाही सांगितलं. तो काय सांगितलं, मी आता तुला 7-18 अध्याय सांगितलं. तेव्हा जेव्हा भगवंत अर्जुनला सांगत होता तेव्हा भगवद्गीता श्लोकबद्ध नाही सांगितलेलं आहे. आम्ही जसे बोलतो आहोत तसे त्या दोघांनी बोललेले आहे, ते बोललेले सगळे व्यासांनी श्लोकबद्ध केलेले आहे. नंतर ते वेदव्यासांनी ते सगळे जे आहे 7 श्लोकामध्ये त्यांनी सगळे विषय अगदी वेगळे वेगळे करून व्यवस्थित असे श्लोकबद्ध व्यासांनी श्लोकबद्ध केलेले आहे. तेव्हा बोलत असताना भगवंतांनी शेवटी काय सांगितलं, रे अर्जुना तुला मी आता 2 तास जे काय तत्वज्ञान सांगितलेले आहे हे सगळे तू ऐकलेले आहे, हे सगळे ऐकून आणि मी सुद्धा अगदी कळ म्हणजे अगदी प्रेमाने
आणि अगदी याच्याने सांगतो, आता आम्ही दीड तास जवळजवळ दीड तास जे काही मी सांगितलेले आपण सगळे ऐकलेले आहात, हे सगळे विवेच म्हणजे विमर्श करून, हे सगळे म्हणजे विचार करून जे योग्य वाटेल ते करा. म्हणजे याचा अर्थ अर्जुनाला सांगितला विमर्शही तर अशेषेण, हे सगळे विमर्श करून अर्थात विमर्शही तर अशेषेण यथेच्छसी तथा, तुला जसे वाटतं तसे कर असे अर्जुनला सांगितलं. तर कोणीतरी काय प्रवचनकार काय काय म्हटला, तो सर्व धर्मांपरित्यचे यातला अर्धा घेऊ आणि विमर्शही तर अशेषेण यथेच्छसी तथा करू यातले अर्धा घेऊ. म्हणून त्यांनी काय केले, सर्व धर्मान परित्यज्य यथेच्छसी तथा करू असे म्हटलं. म्हणजे सगळे धर्म सोडून दे आणि तुला जसे योग्य वाटतं तसे करत जा असं त्याचा अर्थ नाही आहे. सर्व धर्मान म्हटले तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असे म्हणाले, धर्मान म्हणजे अधर्मान सुद्धा, धर्म आणि अधर्म. उपनिषदामध्ये सांगितलेले त्यज धर्म मधर्मंच उभे सत्यानृते त्यज, धर्मही सोडा अधर्मही सोडा. तुम्हाला धर्म सोडायचं असेल तर अधर्म पण सोडायला पाहिजे. धर्म अधर्म सत्य असत्य त्यज धर्म मधर्मंच उभे सत्यानृते त्यज, उभे सत्यानृते त्यक्त्वा येन त्यजसि तत्त्यज, दोन्ही सत्य आणि असत्य सोडून ज्या अहंकाराने मी हे सोडले ते सोडले असे तू म्हणतोस ते अहंकार सोड असे शेवटी त्यांनी उपनिषदकारांनी सांगितले. पण इथे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तुम्ही धर्म आणि अधर्म दोन्ही सोडा आणि जे ज्या अज्ञानाने तुम्ही मी धर्म करतो किंवा अधर्म करतो असे तुम्ही म्हणता ते अज्ञान तुम्ही सोडा. म्हणजे देहबुद्धी सोडा, तुमचा अर्थ असा आहे तुम्ही ज्या देहबुद्धीने धर्म करता किंवा ज्या देहबुद्धीने तुम्ही अधर्म करता आहात ते धर्म आणि अधर्माला आधारभूत जी देहबुद्धी आहे ते जी देहबुद्धी मला अर्पण कर असं त्याचा अर्थ आहे. तू देह तू देह देहबुद्धी म्हणजे अज्ञान देहाभिमान तुझे जे जे हे आहे ते मला अर्पण कर, तुझा कर्तृत्वाभिमान तुझा अहंकार तू मला समर्पण कर. म्हणजे मी काय करतो म्हणजे अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः, तुझी देहबुद्धी तू आपली देहबुद्धी मला जर समर्पण केलास ना मग तुझे कर्तृत्वभाव संपूर्ण तू मला समर्पण केला मग तुझ्यामध्ये कर्तृत्वभावच नाही म्हटल्यानंतर तुझ्या तुझ्या हातून घडणाऱ्या कर्मा कर्मामध्ये म्हणजे पाप होण्याचा प्रश्नच येत नाही किंवा धर्म अधर्माचे म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाप हे होण्याचं प्रश्नच नाही आहे. तेव्हा अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि, आपण आपले कर्तृत्वभाव सद्गुरुचरणी समर्पण केल्यानंतर आपल्या हाताने घडणारे जे काही कर्म आहे त्या कर्मामध्ये कर्तृत्वभाव नसल्यामुळे ते कर्म सगळे भगवदर्पण बुद्धीने होत असल्यामुळे त्याचे पाप पुण्याचा संबंध आम्हाला येत नाही. म्हणून आम्ही कर्तृत्वभाव शून्य होऊन मी भगवंताचा आहे मी महाराजांचा आहे मी या आत म्हणजे समर्पण भावनेने किंवा मी माझा माझी देहबुद्धी काढून टाकून मी परमात्मा आत्मस्वरूप आहे या आत्मबुद्धीने आत्मबुद्धी युक्त होऊन म्हणजे आपण आत्मबुद्धीमध्ये स्थिर होऊन म्हणजे अर्थात विदेहीपणे मुक्ती भोगी तर जावे देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, आपली देहबुद्धी काढून आपण आत्मबुद्धीमध्ये स्थित झालो तेव्हा या देहाने घडणारे जे काय कर्म आहे त्या कर्मांना कुठल्याही प्रकारचं फळ हो म्हणजे हे होत नाही फळ बाधत नाही आहे. तुमच्या हाताने काही कर्म घडले असले तरी सुद्धा ते फळ तुम्हाला बाधत नाही. म्हणून अर्जुनाला भगवंतानी एवढे सांगितले तू आपले सगळे कर्तृत्वाभिमान मला दे आणि तू या सगळ्यांना संहार कर म्हणजे तुला त्याचं पाप लागणार नाही. तू कर मी मी कर्तृत्वाभिमानाने तू करायला गेलास तर सगळे तुला म्हणजे हे सगळे पाप लागतं. म्हणून जेव्हा परीक्षित राजा म्हणजे म्हणजे त्याला म्हणजे यांनी अश्वत्थामानी जेव्हा म्हणजे त्यांना हे सोडले म्हणजे ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा कृष्ण म्हटला की मी माझ्या आयुष्यात कधीही खोटं जर नाही बोललो असलो तर माझे म्हणजे त्याचे परीक्षिताचे म्हणजे प्राण वाचू देत म्हटला. तो दिवसभर खोटा म्हणत होता आणि मी जरी आयुष्यभर म्हणजे ब्रह्मचर्य पालन केलं असेल तर तो ब्रह्मास्त्र त्याला काही करू नये
असे म्हटला, त्याला 16108 बायका झाला आहे तो ब्रह्मचारी कसा? पण त्याच्यामध्ये कर्तृत्वाभिमानच नव्हता, देहभावच नव्हता, अखंड आत्मभाव मध्ये असणारा तो काही केले तरी त्याला त्याचा कर्तृत्वाभिमानाचा संबंध किंवा त्यातून निर्माण होणारे पाप पुण्याचा संबंध येत नव्हतं। म्हणून इथे भगवंताने शेवटी काय केले, सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे तुझ्या कर्तृत्वाभिमानाने तू जे काय करतोस, धर्मसो किंवा अधर्मसो, कर्तृत्वाभिमानच टाकू काढून टाकायचा अर्थ असा आहे, तू तुझे कर्तृत्वाभिमान मला अर्पण कर आणि मला शरण ये, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम, म्हणजे तू मला शरण ये, म्हणजे मी तुला सगळ्या पापातून मुक्त करतो असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे याचा अर्थ सर्व प्रकारच्या धर्मांचा, म्हणजे धर्म आणि अधर्म, कर्तृत्वाभिमान धर्म आणि अधर्माला जे आधार आहे किंवा जे म्हणजे त्याचे म्हणजे आधार आहे, त्या आधारभूत कर्तृत्वाभिमान सोडून टाकणे, अज्ञान सोडून, अज्ञानामुळे आपल्या हातून कर्म घडत आहेत, मी अमुक करतो तमुक करतो, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, हे सगळे जे कर्म आपल्या हातून घडतात ते अज्ञानाच्या भूमिकेतून घडतात, त्यामुळे तू तुझे अज्ञानच मला समर्पण कर। म्हणून महाराज म्हणाले की सगळे सूर्यग्रहणाच्या दिवशी तुमच्यातले जे दोष आहेत ते मला द्या म्हणाले। मग सगळ्यांनी आपल्या सगळे कार्यक्रम संपलं, ते दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब भेटले तेव्हा महाराज काय म्हटले, भाऊसाहेब काल असे असे जगस आले, म्हणजे खेळ्यांना मी दान घेतलं आणि तुमच्यामध्ये जे काय दोष असेल ते सगळे द्या म्हटलं, पण काल सगळे म्हणजे फेल झाले म्हणाले, विफल झाले म्हणाले, म्हणजे काही म्हणजे हे करू शकले नाही, काय झालं म्हणले, कोणी जरी म्हटलं असतं महाराज तुम्ही माझे अज्ञान घ्या, तुम्ही माझे कर्तृत्वाभिमान घ्या म्हटले तर मला ते घेऊन त्यांना ब्रह्मज्ञान द्यावं लागलं असतं असे म्हणाले। म्हणून ते भगवंत असे म्हणतो की तुमचे कर्तृत्वाभिमान, इकडचे कोणीतरी हुबळीचा एक मारवाडी म्हणजे नाही मारवाडी नाही म्हणजे एक व्यापारी आपले वैश्य व्यापारी गोंदावला गेला होता, तो महाराजांना एक म्हणजे उपरण दिला, म्हणजे जरी काठीचं रेशमीचं उपरण दिला आणि महाराजांना म्हटलं की महाराज माझ्याकडे आणखीन असे उपरण आहेत आपल्याला मी आपण घ्या म्हटले, तेव्हा महाराज म्हटले माझ्याकडे पुष्कळ आहेत असे उपरण वगैरे पण माझ्यामध्ये जे नाही तेच तुम्ही मला द्या म्हटलं। तेव्हा म्हटलं आपल्याकडे काय कशाचे अभाव आहे सांगा, मी ते देतो म्हटलं, तुमच्याकडे काय नाही ते मी देतो। तेव्हा महाराज म्हटले माझ्यामध्ये कर्तृत्वाभिमान नाहीये, तुझ्यामध्ये ते पुष्कळ आहे ते तुम्ही मला द्या म्हणाले। हे जसे आहे तसे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तू आपले सगळे कर्तृत्वाभिमान, देहाभिमान, कुलाभिमान, जात्याभिमान, धनाभिमान, विद्याभिमान, म्हणजे जे काय अभिमान आहेत, म्हणजे आम्ही आमच्या डोक्यावर भरून घेतलेलो आहोत अभिमानांचे भार, ते सगळे तू माझ्या पायावर टाक, म्हणजे मी तुला सर्व पापातून मुक्त करतो असे भगवंतानी त्यांना सांगितलेले आहे। जानकी जीवन स्मरण जय जय राम, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दिव्य चरणारविंदामध्ये मी अत्यंत कळकळीने आणि विनम्रतेने प्रार्थना करतो की महाराजांनी त्यांच्या सान्निध्यात चाललेल्या या संवादामध्ये आपण सगळे इथे जे उपस्थित आहोत किंवा आणखीन कोणी म्हणजे फेसबुकमध्ये सुद्धा उपस्थित असतील, त्या सर्वांना महाराजांनी आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देऊन अनुग्रहित करो, तसेच मुख्यतः सर्वांना भगवंताची भक्ती आणि नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देऊन आपले, आणि आता या संदर्भामध्ये आणखीन एक जास्त सांगावं लागतं की आपले सगळे कर्तृत्वाभिमान ते म्हणजे आग्रहाने आमचे हात धरून कान धरून म्हणजे आपल्याकडून ते यांनी मंदारने मला सिग्नल दिले म्हणून मी सांगितले, कान देऊन कान धरून आपल्याकडून ती काढून घेऊन आपल्याला त्यांचे प्रेम देवत अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना। जानकी जीवन स्मरण जय जय राम, ते कान मध्ये खास सुटली म्हणून धरलं का म्हणजे असे धरून काढा म्हणून सांगितलं, आपण परत भेटतो।